आसवांनी मी मला भिजवू कशाला, एवढेसे दुःख मी सजवू कशाला, लागले वणवे इथे दाही दिशांना, एक माझी आग मी बुजवू कशाला, साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उंबरा जिजवू कोणाला। ही गझल होती, मराठीमध्ये गझल हा काव्य प्रकार रुजवणारे सुरेश भट यांची। मराठी भाषेवर आणि मराठी कवितांवर प्रेम करणाऱ्या आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचं आणि आमच्या मान्यवरांचं मी भावार्थतर्फे स्वागत करते। आणि आता अधिक वेळ न दवडता आपण आजच्या मुलाखतीला सुरू करूया। तर सगळ्यात पहिलं मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी। सर, तुमच्यापासून चालू। नमस्कार सर्वांना, माझं नाव केदार पाटणकर, मी मूळचा पुण्याचा आहे। जन्म आणि शिक्षण माझं पुणे येथे झालेलं आहे आणि त्यानंतर गेली 13 ते 14 वर्ष मी लोटे आणि चिपळूण परिसरात नोकरी करतो। गर्डा केमिकल्स लिमिटेड या केमिकल कंपनीत मी IRC ऑफिसर म्हणजेच लायब्ररियन म्हणून काम करतो। काम करत असताना लेखन आणि वाचन ही माझी आवड मी जोपासलेली आहे। प्रामुख्याने गद्यलेखन हा माझा आवडीचा प्रांत, म्हणजे नाट्यलेखन, ललित लेखन, लघुकथा हा माझ्या आवडीचा प्रांत। पण गद्यलेखन करता करता हळूहळू मी कवितेकडे वळलो आणि त्यानंतर हळूहळू गझलीकडे वळलो। माझा एक ललित लेख संग्रह आणि एक गझल संग्रह प्रकाशित झालेला आहे। नमस्कार, मी गुरुराज गणेश गर्दे। मी इथे सावर्डे इथे SVJCT इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करतो। मी मूळचा सावंतवाडी बांदा इथला आहे, पण गेली 20 वर्ष मी पुण्यामध्ये स्थायिक झालेलो आहे। DSK विश्व पुणे इथे असतो। कॉलेजला असल्यापासून मी साधारणतः गेली 27 वर्ष कविता करतो आहे, गझल करतो आहे, आणि हाच माझा छंद आहे कविता गझल लिहिणे। वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर काव्यवाचन स्पर्धा असायच्या आणि त्यातून मला कवितेची आवड झाली आणि कवितेनंतर मग गझलेकडे वळलो मी। मला सांगायला आनंद वाटतो की गझलेमध्ये तू लिही असं सांगणारे माझे गुरु इलाही जमादार, ज्यांनी मला अगदी बोटाला धरून गझलेकडे वळवलं आणि त्यांनी एक ओळ दिली, ती ज्यांची दिली त्या प्राध्यापक अविनाश सांगोलेकर। मी यावर्षी PhD करतोय, त्याच्यामध्ये माझ्या PhD विषयच आहे इलाही जमादार यांची गझल, आकलन आणि मूल्यमापन, आणि त्याला मला मार्गदर्शन करतायत अविनाश सांगोलेकर। मी माधुरी खांडेकर, सती येथे राहते। लहानपणापासूनच कवितांची आवड होती। माझे वडील कविता करायचे, मंगलाष्टकं लिहायचे, देवीचे गोंधळ लिहायचे, तेच कुठंतरी बीज मनात रुजलं असेल तर कविता करता करता पण प्रासंगिक करत होते। असं काही रेग्युलर लिखाण होत नव्हतं। एक 5 वर्षापूर्वी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाले, तिथून मग अष्टाक्षरी, षडाक्षरी, चारोळ्या, 3-4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये पण, असं करत करत वृत्तबद्ध कविता लिहायला लागली। आणि मग वृत्तबद्ध कवितेकडून एक डॉक्टर शिवाजी काळे म्हणून आहेत, त्यांनी गझलेची कार्यशाळा चालू केली, तर ती चालू असताना मी त्यांच्याकडे गेल्या 4 वर्षापासून गझल लिहिते। गझल हा जो काव्य प्रकार आहे तो इथे उपस्थित आम्हा बऱ्याच जणांसाठी नवीन आहे, तर मुळात मराठी गझल म्हणजे नेमकं काय? मराठी गझल म्हणजे ती एक उच्च कोटीची कविताच आहे। गझल म्हणजे काय वेगळा फॉर्म नाही आहे, कवितेचाच एक प्रकार आहे, फक्त तांत्रिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये। काफिया, रदीप, द्विपदीमध्ये ती असते, दोन ओळींचा एक शेर आणि एकच विषय नसतो गझलेमध्ये। म्हणजे कविता कशी, तुम्ही एक विषय घेता, त्याच्यावर सगळी कविताचा जर निसर्ग विषय दिला, तुम्ही हिरवळ, झाड, पानं, फुलं, फळ, कुठलाही विषय निसर्ग वस्तूच्या लिहू शकता, तसं गझलेचं नाहीये। गझलेला प्रत्येक शेराला वेगळ्या विषयावर लिहायचं असतं आणि ते तांत्रिक गोष्टी सांभाळून। सर, तुम्ही काय सांगाल? मी एक उदाहरण घेऊन तुम्हाला सांगितलं। हो, नक्कीच। मॅडमने जसं सांगितलं की वेगवेगळे विषय असतात त्या द्विपदी, एक उदाहरण घेतो म्हणजे त्यातला टेक्निकॅलिटीज लक्षात येते। आता सुरेश भट्टांचंच उदाहरण घेऊ, ज्यांनी खऱ्या अर्थाने मराठी गझलेची सुरुवात केली ते सुरेश भट, त्यांचं उदाहरण घेणं हे अधिक श्रेयस्कर ठरेल। आता पहा, ही न मंजूर वाटचाल मला, ओळ पहिली पहा, ही न मंजूर वाटचाल मला, दे भविष्य तुझी मशाल मला, त्या पहिल्या 2 ओळी। पुढच्या 2 ओळी अशा आहेत, संत समजून काल मी गेलो, भेटला शेवटी दलाल मला। मी पुन्हा ऐकवतो,
ही न मंजूर वाटचाल मला, दे भविष्या तुझी मशाल मला। संत समजून काल मी गेलो, संत समजून काल मी गेलो, भेटला शेवटी दलाल मला। पहिले ज्या दोन ओळी आहेत, ही न मंजूर वाटचाल मला, दे भविष्या तुझी मशाल मला, यामध्ये मला हा शब्द येतोय पहिल्या ओळीत आणि दुसऱ्या ओळीत। हा जो शब्द आहे याला रदीफ असं म्हणतात। रदीफ हा आपल्या भाषेतून नाही तर दुसरीकडून आलेला आहे, आणि ही जी रदीफ असते ती ओळीच्या शेवटी असते। नेहमी रदीफ ही ओळीच्या शेवटी असते आणि ती स्त्रीलिंगी असते। त्याच्या अलीकडे दोन शब्द येतात, वाटचाल आणि मशाल। ही न मंजूर वाटचाल मला, दे भविष्या तुझी मशाल मला। वाटचाल आणि मशाल हे जे दोन शब्द आहेत त्याला काफिया म्हणतात, जे रदीफच्या अलीकडे येऊन बसलेले आहेत। हे आता हाच नियम गझल संपेपर्यंत तसाच राहतो। मला शेवटी येतं आणि त्याच्या अलीकडे वेगवेगळे काफिया येत जातात। आता पहा, ही न मंजूर वाटचाल मला, दे भविष्या तुझी मशाल मला। संत समजून काल मी गेलो, भेटला शेवटी दलाल मला। मी कधीचा उभाच फिर्यादी, मी कधीचा उभाच फिर्यादी, वाकुल्या दाखवी निकाल मला। आणि शेवटचा शेर पहा त्यांचा, ये लपेटून चांदणे घेऊ, ये लपेटून चांदणे घेऊ, तू कशाला दिलीस शाल मला। मला प्रत्येक ठिकाणी येत जातोय, प्रत्येक दोन ओळीच्या शेवटी मला येत जातोय। याचा अर्थ असा आहे की रदीफ जी असते ती रिपीट होत जाते आणि त्याच्या अलीकडचा शब्द बदलत जातोय। हा जो बदलत जाणारा जो शब्द आहे तो काफिया, आणि जो रिपीट होणारा जो शब्द आहे तो आहे रदीफ। रदीफ स्त्रीलिंगी असते। याच्यामध्ये लक्षात घ्या, पहिल्या दोन ओळींना मतला असं म्हणतात। मतला गझलेच्या पहिल्या दोन ओळींना मतला असं म्हणतात। तुम्हाला मी मतला सांगितला, रदीफ सांगितली, काफिया सांगितला। एक आणखीन एक छोटीशी गोष्ट आहे त्याच्यामध्ये, ती सांगतो। काफियाचा जे शब्द असतो त्याच्यामध्ये त्यातलं जे शेवटचं अक्षर असतं काफियाचं, त्याच्या अलीकडे कधीही न बदलणारा एक स्वरचिन्ह असत। इथे आ हे स्वरचिन्ह आलेलं आहे। म्हणजे उदाहरण घेऊ पुन्हा, वाटचाल, मशाल, दलाल, निकाल आणि शाल, यातलं ल कॉमन आहे, त्याच्या अलीकडे आ चे स्वरचिन्ह आलेलं आहे। वाटचाल, मशाल, दलाल, याला अलामत असं म्हणतात। त्यामुळे आपण पाहिलं की मतला म्हणजे काय, रदीफ म्हणजे काय, काफिया म्हणजे काय आणि अलामत म्हणजे काय। ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या नॉर्मल कवितेपासून वेगळ्या आहेत। साधी कविता ह्या तीन तीन ओळींची असते, त्याला असले कुठल्याही प्रकारचे नियम लागू पडत नाही। आता तुम्ही गझल सादर केलात, ती थोडीशी मुक्तछंदासारखी वाटली, पण मग गझल आणि मुक्तछंदामध्ये काय फरक आहे? ही जी गझल आहे ती मुळात वृत्तातलीच आहे, मुक्तछंद नाही। तर मुक्तछंद या शब्दामध्येच मुक्त हा शब्द आहे, तो कसाही लिहिला जातो। ओळींचे पुंजके असे एका खाली लिहिले तरी तो मुक्तछंद होतो। साहित्यामध्ये मुक्तछंद असावेत की नसावेत याबद्दल मतभिन्नता आहे। काहींचं म्हणणं आहे की मुक्त छंदात लिहावी, काहींचं म्हणणं आहे की मुक्त छंदात लिहू नये, ती फक्त वृत्तातच लिहावी। तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर हे आहे की गझल ही वृत्तातच लिहावी लागते आणि मुक्त छंद कसाही। सर तुमचे आवडते गझलकार कोण आहेत? मी एक दोन उत्तर देतो आणि गुरु राष्ट्र सांगेल। माझे आवडते गझलकार आहेत सुरेश भट, की ज्यांनी या प्रकाराची सुरुवात केली, की जे खऱ्या अर्थाने प्रवर्तक आहेत। आणखीन आवडते गझलकार प्रदीप निफाडकर आहेत, रमण रणदिवे आहेत आणि इलाही जमादार आहेत, आणि मराठीतल्या पहिल्या गझलकार संगीता जोशी, हे सर्व माझे आवडते गझलकार आहेत। सर तुमचं? अर्थातच मी PhD करतोय इलाही जमादार, पण त्यांच्याही अगोदर सुरेश भट, ज्यांनी सर म्हणाले तसं आत्ताची जी गझल जो गझल प्रवाह आहे तो गझल प्रवाह म्हणून नाही, गझल विचार आणि गझल कार्य करून मराठीतली मूळ गझल रुजवली, जी पूर्ण शुद्ध आहे, जी पूर्ण शाश्वत आहे आणि जी पूर्ण परिणामकारक आहे
अशी गझल मराठीला देण्याचं सर्वात मोठं श्रेय हे सुरेश भटांना जातं. त्यांच्या अगोदरही गझला लिहिल्या गेलेल्या आहेत, अनेक कवींनी गझलांचं शिवधनुष्य उचललं, पण शुद्ध स्वरूपात गझल आणणं हे सुरेश भटांमुळे शक्य झालं आणि मराठी भाषेला हे एक मोठं दालन त्यांनी उघडून दिलं शुद्ध मराठी गझलेचं. आणि म्हणून सुरेश भट कुठल्याही आजच्या पिढीच्या गझलकाराला विचारा, त्यांचा पहिला आवडता गझलकार हा सुरेश भटच आहे. आणि सुरेश भटांचं स्थान या गझल क्षेत्रामध्ये इतकं अढळ आहे की ते एकाच वेळेला, जसं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कृष्ण, त्याला आपण सखा म्हणतो, त्याला आपण देव म्हणतो, त्याला आपण तारणहार म्हणतो, तो आपला पालन करता आहे, त्या पद्धतीचं स्थान गझलेमध्ये सुरेश भटांना आहे. म्हणजे ते गुरु म्हणून पण आहेत, ते मित्र म्हणून पण आहेत, ते मार्गदर्शक म्हणून पण आहेत. कारण गझलेची पहिली बाराखडी सुरेश भटांनी लिहिली, म्हणजे गझलेचं व्याकरण लिहिलं सुरेश भटांनी, म्हणून त्यांना गझलेचे पाणीनी म्हटलं तरी चालेल. त्यामुळे प्रत्येक गझलकाराची एक आवडती व्यक्ती, आवडते गझलकार याची यादी सुरेश भटांपासून सुरू होते. सुरेश भटानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन युग सुरू झालं, त्याच्यामध्ये सर म्हणाले तसे प्रदीप निफाडकर आहेत, सुरेशचंद्र नाडकर्णी, प्राध्यापक सुरेशचंद्र नाडकर्णी हे मराठीतले खूप चांगले उर्दू गझलकार आहेत. त्यांनी उर्दू गझला लिहिल्या, त्यांच्या उर्दू गझलांचा अभ्यास, त्यांनी त्यांची PhD आहे. अविनाश सांगोलेकर आहेत, ज्यांनी मराठी गझला एकत्रित करून सर्वांसमोर आणल्या, तेही माझे आवडते गझलकार आहेत. प्रदीप निफाडकरांच्या खूप सुंदर गझला आहेत. रमण रणदिवे आहेत, अनिल कांबळे आहे, म्हणजे ते आता नाही आहेत, पण अनिल कांबळे सरांच्या गझला, दीपक करंदीकर खूप छान लिहितात. आणि आताच्या नवीन याच्यामध्ये सुद्धा अनेक नावं घेता येतील, म्हणजे माझे अनेक मित्र पण आहेत, सहकारी पण आहेत, भूषण कटककर म्हणून आहेत, ते खूप छान बेफिकीर म्हटलं जातं त्यांना, त्यांचं नाव आहे, ते खूप छान गझल लिहितात. कैलास गायकवाड आहेत की जे खूप सिद्धहस्त गझल लिहिणारी अशी ही नावं आहेत. आणि हे सगळेच मला आवडतात. वैभव कुलकर्णी आहे, विशाल राजगुरू आहे, त्यानंतर वैभव देशमुख आहे, वैभव जोशी आहेत, त्यांच्या गझला सगळ्यांनाच आवडतात. आणि तुम्ही ज्यांच्यावरती PhD करताय त्यांच्या गझलांबद्दल आम्हाला सांगा. इलाही जमादार यांनी त्यांचे एकूण 5 गझल संग्रह आलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गझलेचे तंत्र, गझलेची रचना वापरली, वेगवेगळी वृत्त वापरली, जसं सर म्हणाले तसं. सरांनी सांगितलं त्याच्याच पुढे मी 2 गोष्टी स्पष्ट करतो आणि मग, गझल ही अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीनेच लिहावी लागते. उगाच कुठल्याही कवीला वाटलं म्हणून त्यानं लिहिलेल्या रचनेला गझल म्हणता येत नाही. गझलेला नियम हे गझल ऐकणारे लावतात, अभ्यासक लावतात. ते नियम माहीत असल्यानंतर जर एखाद्या कवीनं गझल लिहिली तर तंत्रशुद्ध रचना प्रकार म्हणजे गझल. मग याच्यामध्ये प्रकार आहेत, वृत्त कोणती वापरावीत, कशी वापरावीत, त्याच्यामध्ये अक्षर गणवृत्त आहेत, मात्रा वृत्त आहेत. म्हणजे कविता, तुम्ही विचारलं मुक्त छंदाचा काय फरक आहे, कविता वेगवेगळ्या प्रकारात लिहिली जाते, छोटा अभंग, मोठा अभंग, लावणी, पोवाडा, गझल, गझलेमध्ये सुद्धा आणि मुक्त छंद किंवा अक्षर छंद, ज्याच्यामध्ये मॅडमनी सांगितलं की षडाक्षरी, अष्टाक्षरी, दशाक्षरी अशा अक्षरांच्या संख्येने. पण कविता, गझल ही फक्त 2 गोष्टींनी लिहिली जाते, एक म्हणजे अक्षर गणवृत्त किंवा मात्रावृत्त, तिसरा प्रकार गझलेला नाही. या 2 प्रकारांमध्ये लिहिली जाते. त्यामुळे इलाही जमादारांनी वेगवेगळी मराठी आणि उर्दू मधली सुद्धा वृत्त खूप छान पद्धतीने हाताळलेली आहेत. त्या सरांनी सांगितलं त्याच्यात अजून एक थोडस हे करतो, हे सविस्तर बोलणारच आहे याविषयी, पण गझलियत जी आहे ती सुरेश भटांच्या नंतर तेवढ्याच ताकदीने इलाही जमादारांनी लोकांपर्यंत पोहोचवली. त्या कवी गझलेतली गझलियत, त्यांची जमीन खूप छान आहे त्यांच्या शेरांची, त्यामुळे ते शेर दुसऱ्यांच्या काळजाला जाऊन भिडतात. आणि विशेषतः भीमराव पांचाळेंनी ती खूप छान लोकांपर्यंत पोहोचवली, त्यांची गाणी ऐकलीत. गझल, एखादी त्यांची गझल वाचन करू शकता? गझल वाचन करू शकतो ना. एक प्रश्न, आज गझलकारांचा सुरेश भटांचा नाव तर सगळ्यांना माहिती आहे, भाऊसाहेब पाटणकर याच्यात कुठे बसतात? कारण त्यांचा उल्लेख सहसा कोणी करत नाही, म्हणून मी मुद्दा विचारतो.
नाही, अगदी छान प्रश्न विचारलात. खरं तर मराठीतले आद्य गझलकार कोण असा प्रश्न पडला की रसिकांना माहीत नसतं, थोडासा मी अभ्यास केला त्याच्यामुळे थोडी माहिती देतो. आधी मराठीतली गझल ही त्याचा जर अभ्यास केला, म्हणजे अविनाश सांगोलेकर सरांनी अभ्यास केलेला आहे त्याचा, त्याच्यावर PhD केलेली आहे, त्यांचे काही संदर्भ आहेत, त्या संदर्भांचा आधार घेऊन सांगतो की मराठीतले पहिले आद्य गझलकार म्हणून हे अमृत राय यांना म्हटलं जातं. अमृत राय हे सरकार दरबारी निजामशाहीमध्ये होते आणि त्यांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीचे ते सर हे होते आणि त्यांनी मराठीमधली पहिली गझल रचना लिहिली असं अविनाश सांगोलेकर म्हणतात, त्यांच्या संशोधनात आले. त्याच्यानंतर मोरोपंतांनी सुद्धा गझल लिहिली. त्याच्यानंतर सुरेश भटांपर्यंत अनेक जण गझला लिहत होते. त्यातलं सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे माधव जुलियन. माधव जुलियन यांनी पहिल्यांदा गझलांजली नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये तो गझल फॉर्म मराठीमध्ये आणला, पण तो सदोष होता. त्यानंतर भाऊसाहेब पाटणकर. भाऊसाहेब पाटणकरांनी लिहिलेल्या रचनांबद्दल मतमतांतर आहेत, पण त्यांनी खूप सुंदर शेर लिहिले, त्यांनी खूप सुंदर रुबाया लिहिल्या, त्यांनी खूप सुंदर गझलेची वृत्त हाताळली, पण त्यांच्या गझलांना गझला म्हणता येत नाहीत असा एक प्रभाव आहे. आणि त्यांच्या रचना ह्या रसिकांपर्यंत पोहोचल्या त्या शेराच्या माध्यमातून, विरुक्ती किंवा रुबाया या माध्यमातून. गझलेची जशी तंत्र हे सांगतील, त्याला काही पॅरामीटर्स आहेत, त्याचे काही मोजमाप आहेत, त्या मोजमापात नाही बसलं तर त्याला गझल नाही म्हणतात. आणि तशी काहीशी मतभिन्नता भाऊसाहेब पाटणकर, पण भाऊसाहेबांनी शेरो शायरी केली, त्यांना जिंदादिल कवी असं म्हटलं जातं. शेरो शायरीचे शेर ही एक कविता असते आणि अशा किमान 5 शेरांची एक गझल होते. त्यामुळे ज्या जे शेर 5 होऊ शकले नाहीत अशा अर्धवट राहिलेल्या 4 शेरांची शायरी ही भाऊसाहेब पाटणकरांच्या नावावर भरपूर आहे. त्यामुळे त्यांना ते गझल अशा ह्याच्यामध्ये म्हटलं जात नाही, पण तरी सुद्धा गझलेचाच तो एक प्रकार असल्यामुळे त्यांनी खूप छान हाताळले. खूप छान सांगितलं सर. मॅडम तुम्ही काय सांगा? माझे आवडते गझलकार अर्थातच सगळ्यांचे आहेत तसे सुरेश भट, वान सरदेसाई आहे, माझे मार्गदर्शक डॉक्टर शिवाजी काळे आहेत, राहुल कुलकर्णी आहेत, महेश मोरे सर आहेत जे स्वच्छंदी नावाने लिहितात, तुम्ही म्हणता तसं वैभव कुलकर्णी वैभव कुप म्हणून लिहितात, भूषण कटककर आहेत बेफिके नावाने लिहितात, असे बरेच आहेत. म्हणजे आम्ही ज्या व्हॉट्सअप समूहात शिकतो असे बरेच जण आहेत गझलकार. आणि सरांनी मग असं तंत्र सांगितलं, त्याच्यामध्ये एक अजूनही भाग आहे, जसं रदीप आणि काफिया येतो, पण रदीप नसतानाही गझल लिहू शकतो आपण, त्याला गैरमुरद्दक प्रयोग असं म्हणतात, पण काफिया नसताना आपण गझल नाही लिहू शकत. काफिया हा त्याचा प्राण आहे. काफिया आणि अलाम शिवाय गझल पूर्ण होत नाही. रदीप शिवाय आपण लिहू शकतो. ज्यांना नवीन नवीन गझल लिहायला सुरुवात करायची, तर त्यांनी कोणत्या वृत्तामध्ये गझल लिहायला सुरुवात करावी? सगळ्यात पहिलं भुजंग प्रयाग घ्यावं. लगागा 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 अगदी सोपं वृत्त आहे. सगळ्यात म्हणजे सुरुवातीला भुजंग प्रयाग किंवा मंजुघोषा वृत्तच बहुतेक जण लिहायला देतात सुरुवात शिकताना. म्हणजे तुम्ही सुद्धा अशीच सुरुवात केली होती का? आणि तुमची सुरुवात कशी होती गझलेची? आनंद कंदर या वृत्ताने माझ्यावर पहिल्यांदा प्रभाव पाडला. मला त्यावेळी माहितीही नव्हतं की याचं नाव आनंदगंध आहे, पण माझे जे शब्द यायला लागले ते आपोआप आनंदगंध मध्येच यायला लागले. त्यामुळे मी हे तर काही सुचवणार नाही की इथून सुरुवात करा. शेवटी प्रत्येकाची पिंड प्रकृती ही वेगवेगळी असते, ज्याला जे सोयीस्कर वाटेल त्याने ते त्या वृत्तामध्ये लिहावी. आणि कित्येकदा लिहिताना असंही होतं की लिहिता लिहिता आपलीच एक अक्षरगण वृत्त तयार होऊन जातो की जे आपणच तयार केलेले, पण एकदा का सुरुवात केली तिथे शेवटपर्यंत मात्र त्याच वृत्तात गझल केली पाहिजे. त्या वृत्ताबद्दल सांगा ना ज्याच्यात तुम्ही सुरुवात केली. तर ती एक ओळ ऐकवतो म्हणजे त्या आनंदकंदाचा एक जो ताल आहे तो लक्षात. बोलू नकोस काही डोळ्यात या पाहतो, बोलू नकोस काही डोळ्यात या पाहतो, कल्लोळ भावनांचा तेथेच आत आहे. हे आनंदकंद मधलं आहे. आता या स्वतंत्र ऐकवले या दोन, त्याच्या पुढचे काही शेर झाले. सर तुम्ही काय सांगा? मी ही सर म्हणाले तसे आनंदकंद हा अत्यंत साधा सोपा आणि प्राथमिक पातळीवरच वृत्त आहे. जसं मॅडमनी सांगितलं तसं अनेक वृत्त आहेत. एकूण अक्षर 90 वृत्त आहेत. सगळेच काय हाताळली जात नाहीत, त्यामुळे तेच मी सांगणार होतो की अक्षर गणवृत्त यांची संख्या जवळपास 750 आहे.
त्याच्यानंतर मात्रावृत्त जी आहेत ती अडीचशी आहेत, म्हणजे मराठीमध्ये वेगवेगळ्या, आणि हे ठरतं कसं तर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे लघुगुरूवर ठरतं, त्यांच्या संख्येवर ठरतं की त्यांचा क्रम ठरतो, त्याला लगावली असं म्हणतात. मग आनंद कंद या बरीचशी वृत्त जी आहेत ना त्या वृत्तांची नावच त्या लगावलीवरनं पडलेली आहेत. म्हणजे आनंद कंद ह्याच्यामध्येच त्याचं नाव आहे, गागा लगा लगागा असं ते वृत्त आहे. मग तो सहज, आणि एकदा तुम्ही वृत्त लिहायला लागलात, वृत्तबद्ध लिहायला लागलात की तुम्हाला सुचतानाच ते त्या एखाद्या कुठल्या तरी गेयतेमध्ये सुचतं, एखाद्या तालामध्ये सुचतं, एखाद्या लयीमध्ये सुचतं. ताल, गेयता आणि लय ह्या तिनांचं प्रकटीकरण म्हणजे वृत्त. मग ते ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात येतं की आपण कुठल्या वृत्तामध्ये ही गझल बांधतो आहोत किंवा कुठून येते आहे. आणि मला वाटतं सगळे मंजुघोषा किंवा आनंद कंद या वृत्त आणि भुजंगप्रयात हे अत्यंत साधी सोपी सरळ तोंडातून आपल्या येणारी वृत्त आहेत. माझ्याही वृत्ताची ओळ हीच आहे, अविनाश सांगोलेकरांच्या कवितेमधली आहे की माथ्यावरील माझ्या नभ फाटले कितीदा, ही एक ओळ ही मला इलाही जमादारांनी दिली. म्हणजे मी जेव्हा त्यांच्याशी बोलत होतो माझ्या पहिल्या भेटीमध्ये, त्यांनी विचारलं तू काय करतोस, आणि त्यांनी मला पहिली ही ओळ दिली आणि त्यांनी सांगितलं की तू या ओळीवर गझल लिही. मी एक दोन तीन प्रकार केले होते असेच, तर त्यांनी सांगितलं मला की या ओळीवर लिही. आणि ती ओळ ज्यांची आहे ते आज माझे मार्गदर्शक आहेत, आणि ज्यांनी मला गझलेला सुचवली ती ओळ त्यांच्यावरच मी PhD करतोय. हा मला तर ती ओळ अशी आहे की माथ्यावरील माझ्या नभ फाटले कितीदा, ही ओळ देणं याला गझलेच्या क्षेत्रामध्ये तरही असं म्हणतात. म्हणजे एखाद्याने ओळ सुचवणे, म्हणजे मॅडमने ते माहीत असेल की मोठी लोक जी आहेत, आपल्यापेक्षा जास्त अभ्यास असलेली जी लोक आहेत, ती आपल्याला सुरुवातीला एक ओळ देतात आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही लिहा म्हणून सांगतात. मग त्याच्यामध्ये काफी हृदय ठरलेले असतात, जसे अगदी सुरुवातीच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला मिळतात. ही जी गझल आहे ती माझी काय फारशी अशी साहित्यिक दृष्ट्या चांगली झाली असं नाही, पण ती प्रवृत्त करण्यासाठी प्रेरक ठरली हे मात्र नक्की. आनंद कंद वृत्त कुठल्या वृत्तात सुरुवात करावं ते ज्यानं त्यानं ठरवावं जेव्हा तो लघुगुरूचा अभ्यास करायला लागतो. एक मात्र सांगेल, ज्याला गझलेकडे वळायचं आहे तो आधी मुळात सुंदर कवी असावा लागतो, त्याला कवितेचं भान असावं लागतं, त्याला शब्दांचं भान असावं, वृत्ताचं नसलं तरी चालेल पण शब्दांची जाणीव असावी लागते. आणि मग ती जाणीव असलेला, भाव असलेला आणि शब्द व्यवस्थितरित्या वापरू शकणारा मूळ चांगला कवी हाच गझलेकडे वळू शकतो किंवा उत्कृष्ट गझलकार होऊ शकतो. एक करावं त्यानं सुरेश भटांनी लिहिलेली बाराखडी, जी चांगल्या पद्धतीने भूषण कटककरांनी व्यवस्थितरित्या अधिक चांगल्या पद्धतीने विस्तृत करून सांगितलेली आहे. सुरेश भटांच्या गझल संग्रहामध्ये ती बाराखडी वाचायला मिळते. ती अंकलिपी आहे गझलेची, ती अंकलिपी आहे, ती पहिली वाचावी. त्याच्यानंतर भूषण कटककरांनी त्याच्यावर केलेले संस्कार आहेत, ती प्रत मिळवावी, ती वाचावी. आणि मग वाचताना कळतं की आपल्याला कुठल्या वृत्तामध्ये लिहिलं, पण हे वाचलंच पाहिजे. मी भाऊसाहेब पाटणकरांचं नाव घेतलं म्हणून मी एक सांगतो की भाऊसाहेब पाटणकरांचा एक फार सुंदर शेर आहे, तो मी आधी पहिल्यांदा सादर करतो की आणि तो मला खूप लागू पडतो. ते असं म्हणतात की सांगेल काही भव्य ऐशी शायरी माझी नव्हे, सांगेल काही भव्य ऐशी शायरी माझी नव्हे, तो तर मान बुजुर्गांचा तितकी पायरी माझी नव्हे, आम्ही अरे साध्या सापुल्या जीवना संमानितो. पुढे त्यांचा दुसरा शेर आहे की आम्ही अरे साध्या सापुल्या जीवना संमानितो, संमानितो हसू तसे या आसवा संमानितो, जाणतो अंती आम्हाला मातीचं आहे वायचे. भाऊसाहेब पाटणकर म्हणतात की जाणतो अंती आम्हाला मातीचं आहे वायचे, नाही तरी दुनियेत दुसरे काय असते वायचे. मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे. भाऊसाहेब पाटणकर म्हणतात की मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे, मानतो इतुकेच की तो आमचा कोणी नव्हे. आणि शेवट आहे त्यांच्या गझलेचा की जाणतो आहो असे बेधुंद आमची धुंद ही साधी नव्हे, आहो असे बेधुंद आमची धुंद ही साधी नव्हे, मेलो तरी वाटेल मेला दुसरा कुणी आम्ही नव्हे. आणि गझलकाराच्या अंतर्मनामध्ये ही वृत्ती असतेच, ती बहरून येते तेव्हा गझल होते. आता तुम्ही म्हणालात की गझलेची बाराखडी, तर त्याच्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा ना. बाराखडीचाच एक भाग मी तुम्हाला सुरुवातीला ऐकवला, प्रदीप सांगितला, कपडे सांगितला, मतला सांगितला, अलामतीबद्दल सांगितलं, हा त्या बाराखडीचाच एक भाग आहे. त्यातला आणखीन एक भाग आहे छोटासा, मक्ता हा शब्द बरेचदा वापरला जातो, मक्ता
ते अभंगामध्ये पूर्वी आपले संत कसे लिहायचे, नामा म्हणे तुका म्हणे, ते स्वतःचं नाव त्याच्यामध्ये टाकलेलं असायचं. कारण काय, ते पुढे गेल्यानंतर लोकांना कळावं की हे अमक्याच संतांनी लिहिलेला अभंग आहे. तसा मक्ता देण्याची पद्धत उर्दू मध्ये आहे, मराठीमध्ये देखील ती काही गझलकार वापरतात, पण बहुसंख्यांनी तो प्रकार हाताळलाय असं बिलकुल नाहीये. कारण ते तसं करायचं असेल तर स्वतःचं नाव त्या विशिष्ट वृत्तात आलं पाहिजे, बसलं पाहिजे. ते नाही बसलं तर परिस्थिती बिकट होऊन बसते. त्याच्यापेक्षा अनेक गझलकार ते टाळतात, मक्ता लिहितच नाही. पण तो कसा ऍप्लिकेबल केला जातो त्याचं मी तुम्हाला उदाहरण देतो. ते इलाही जमादारांची गझल आहे की अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा. आता असावा रदीफ खरा आणि चेहरा हे झाले काफी आधी सांगितल्याप्रमाणे. त्यातला शेवटचा शेर असा आहे, माथ्यावरी नभाचे ओझे सदा इलाही. इलाही नाव टाकले बघा, तीन शेवटी त्यांनी स्वतःच नाव बरोबर शेवटी बसवून टाकलं ते वृत्तामध्ये. त्यांच्या नावातलं पहिलं अक्षर ऱ्हस्व आहे ई, आणि दुसरी जी अक्षर आहेत ती दीर्घ आहेत ला आणि ही. माथ्यावरी नभाचे ओझे सदा इलाही, दाही दिशा कशाचा हा पिंजरा असावा. हा त्यातला तो शेवटचा शेर आहे. म्हणजे अशा ती पाच शेरांची गझल होते, आणि जर शक्य झालं तर त्याच्यामध्ये मक्ता टाकला जातो. ते बंधनकारक नाही, ते बंधनकारक नाही असा एक विषय. आणि मगाशी जे एक उदाहरण मी रदीफ काफियाचं दिलं, तर तोच मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी मी दुसरं एक उदाहरण देतो तुम्हाला. हे उदाहरण वेगळ्या वृत्तातलंय, म्हणजे कळेल. कालची बातमी खरी नाही, कालची बातमी खरी नाही, हाय स्वर्गात भाकरी नाही. म्हणजे ही जी बातमी काल आलेली होती की स्वर्गात भाकरी नाहीये, पण ती काही खरी नाही. कारण स्वर्गात सगळं असतं ना, अमृत असतं, अप्सरा असतात, सगळं असतं. तर मतल्याचा शेरच असा त्यांनी सेट केलेला आहे सुरेश भटांनी. कालची बातमी खरी नाही, हाय स्वर्गात भाकरी नाही, मागता काय लेखणी माझी, मागता काय लेखणी माझी, ही कोणाचीच बासरी नाही. काय बात आहे. आणि पुढचा शेर आहे, राहिले काय पौर्णिमेत आता, राहिले काय पौर्णिमेत आता, चंद्र माझ्या उशीवरी नाही. क्या बात आहे, वा गेली आता चंद्र काही माझ्या उशीवर नाही. इथे नाही रदीफ आहे, खरी भाकरी बासरी उशीवरी हे जे शब्द आहेत ते सगळे काफियाचे शब्द. खूप छान सर. आता तुम्ही शेर म्हणालात ना, तर शेर बद्दल आम्हाला आणखीन काय सांग. याच्या दोन ओळी आपल्याला दिसतात, तो शेर असतो. पहिल्या गझलेत जसं मी सांगितलं, ही न मंजूर वाटचाल मला, ते भविष्य तुझी मशाल मला, याला मतला म्हणतात हे मी सांगितलं. आणि ह्याच दोन ओळी म्हणजे शेर, दुसरं तिसरं काय. शेर हा दोनच ओळींचा असतो, शेर हा दोनच ओळींचा असतो. तिसरी ओळ लिहिली तर त्याला शेर म्हणत नाही, मग ते गीताचं कडवं झालं. त्याचं रूपात जेव्हा ओळींची संख्या वाढते तेव्हा त्याचं रूपांतर आपोआपच गीतामध्ये होतं, उत्तछंदात होतं, आणखी काही होतं. कारण गझलेला दोनच ओळींची मर्यादा घातलेली आहे, त्याच्या पलीकडे तो शेर जाऊ शकत नाही. हिंदी पिक्चर मध्ये जेव्हा आपण ऐकतो पाहतो की डायलॉग मध्ये एखादे शेर पेरलेले असतात, तो शेर एका गझलेचा भाग असतो, काही स्वतंत्रपणे शेर नसतो. तो पाच शेरांच्या गझलेचा भाग असतो तो. आता जसं तुम्ही ते काफिया आणि त्यांचं स्पष्टीकरण करून सांगितलं, तसंच अलामत सुद्धा आणखीन स्पष्टीकरण करून. आता आणखीन एक वेगळं उदाहरण घेतो, हे भटांच आहे, त्याचं नाणं अतिशय लखलखीत वाजलेलं. बेरका होता दिलासा, मानभावी धीर होता. दिलासा बेरका आहे आणि धीर जो आहे तो मानभावी, त्याला फार किंमत लागतो. बेरका होता दिलासा, मानभावी धीर होता, पाठ राखायास माझी लाघवी खंजीर होता. मी जरी हसू न आता बोलतो आहे ऋतूंशी, मी जरी हसू न आता बोलतो आहे ऋतूंशी, आईन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता. आता इथं होता हे झाले रदीफ, धीर आणि खंजीर आणि गंभीर हे झाले काफी आहे.
आधीच जे उदाहरण मी दिलं त्याच्यामध्ये आकारांत अलामत होती, आ होती, वाटचाल मशाल वगैरे. तर ह्याच्यामध्ये धीर खंजीर गंभीर मध्ये अच्या अलीकडे जे स्वरचिन्ह आहे ते ई, दीर्घ ई, दीर्घ ई, धीर खंजीर गंभीर पीर असे असंख्य मिळतील पुढे. अलामत ही थोडीशी ते शेवटचं जे न बदलणारं अक्षर असतं काफीचं, अलीकडचा जो स्वर असतो ती अलामत. आणखीन ज्या काही गजलेच्या तांत्रिक गोष्टी आहेत, तांत्रिक गोष्ट अशी आहे की फार गमतीदार आहे. रदीफ काफी हे जे शब्द आहेत ते मुळात इराणी संस्कृतीकडनं आलेले आहे, अरबी अरबी म्हणण्यापेक्षा अरबी अरबी लोकांकडनं आलेले. रदीफ या शब्दाचाच अर्थ हा आहे, उंटाच्या जो स्वार असतो उंटा चालवणारा त्याच्या मागे बसलेली व्यक्ती म्हणजे रदीफ आहे. त्यांच्या भाषेप्रमाणे मागे असते ती, आणि जिथं जिथं तो उंट जातो, जिथं जिथं तो घोडा जातो, जिथं जिथं तो त्याचा स्वार जातो, त्याच्या मागे मागचा बसलेला माणूस जो असतो तोही त्याच्या मागे जातो. म्हणून त्या रदीफला, म्हणून तो रदीफ शेवटी येतो, कारण जिथं जिथं काफिया जाणार आहे तिथं तिथं रदीफ जाणार आहे. हे तिकडनं आलेली टर्मिनॉलॉजी आहे, कारण हे मूळचे आपले शब्द नाही, असं आहे काफिया आणि रदीफ. आणि ती स्त्रीलिंगीच असतो ती रदीफ, कारण कदाचित त्यावेळी असं असेल ते अरबस्थानात ती मागे बसलेली व्यक्ती ती स्त्री असेल कदाचित, म्हणून तो तसं झालेला असतो. अशी त्यातली ती गंमत आहे, म्हणजे संस्कृतीकडनं कसे शब्द येतात त्याचं हे उदाहरण. गझल लिहिताना कधी असं चला मी आता गझल लिहीन असं म्हणून गझल लिहून होत नाही. कविता सोपी असते, तुम्ही एक विषय घेतला की त्याच्यावरच लिहू शकता. गझलेचं काय होतं, एक गझल लिहिताना कमीत कमी 500 तेवढे विषय आपल्या डोक्यात. आणि मगाशी सरांनी तंत्र सांगितलं तसं, मतला म्हणा शेर म्हणा प्रत्येक विषय लिहिताना वरची ओळ लिहून झाल्यावर त्याच तंत्रात पण अलामत काफिया रदीफ घेऊन लिहिताना त्यामध्ये ट्विस्ट म्हणाला पाहिजे. वरच्या ओळीच्या विरुद्ध खालची ओळ आली पाहिजे. जर हार असेल तर जीत आली, तिथं ऊन असेल तर इथं सावली आली पाहिजे. हा ट्विस्टही आला पाहिजे. किंवा दुसराही विषय असू शकतो की तुम्ही विषयाची सुरुवात करा आणि खालच्या ओळीत त्याचा समारोप करा. म्हणजे गझल लिहिताना एकदा जर आपण सुरू केलं आणि डोक्यात ती असला विषय की आपण पीठ भरल्या हाताने पण मग तो आपल्या डोक्यात एक खयाला लागे आम्ही लिहून घेतो. कुठल्या कामात झोपेतनं पण उठून मग ते लिहू. किंवा एकेका शब्दासाठी असे शेर सोडूनही द्यायला लागतात. खयाल असतो पण त्या तंत्रात जर बसला नाही तर आपण चालतंय असं म्हणून नाही लिहू शकत. ते त्या तंत्रातच बसलं पाहिजे. त्यामुळे एक गझल लिहिण्याचा आनंद इतका अवर्णनीय आहे की जवळजवळ आपण 5 कविता एका गझलेत लिहिल्या. म्हणजे 5 नवीन विषय त्याच्यामध्ये, 5 नवीन विषय त्या पण तंत्रात. त्यामुळे त्याचा आनंद अवर्णनीय. तुमचं असं कधी झालंय का म्हणजे अशी एखादी गझल अर्धवट सोडायला लागली किंवा असं? हो, बऱ्याच शेर असे अर्धे मुद्दे झाले, कारण मग लिहू शकत नाही ना आपण, सुचत नाही. सर तुम्ही सांगा. सुरेश भटांनी सांगितलंय त्याप्रमाणे की गझलेत जसं मॅडमनी सांगितलं, त्यांनी कविता आणि गझल किंवा इतर काव्य आणि याच्यात आणि गझलेत मूळ फरक काय आहे, फार छान शब्दात सांगितलं त्यांनी. ते म्हणाले की कवितेमध्ये आपण एकच विषय एकच आकृतीबंध असतो किंवा आपण एका पद्धतीने लिहत असतो, एका विषयावर लिहत असतो. गझलेचा प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते, म्हणजे त्याचा दुसऱ्या शेराशी काही संबंध असलाच पाहिजे असं नाही. असेल तर ठीक आहे, पण जर असलाच पाहिजे असं काही बंधन नाही. कवितेमध्ये असं नाही ना, तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जर कविता लिहायची असेल किंवा शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एकदम अध्यात्म आणू शकत नाही ना, किंवा राजकीय परिस्थिती आणू शकत नाही, किंवा आजची परिस्थिती तिथे आणू शकत नाही. पण गझलेचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या प्रत्येक दोन ओळी ह्या ही एक स्वतंत्र कविता असते. अशा 5 कविता एकत्र येतात आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे तंत्र तेच असतं आणि 5 शेरांची मिळून एक गझल होते. आणि ही जी निर्मिती आहे जसं मॅडम म्हणाले की आनंद जो आहे, प्रत्येक शेर वेगवेगळ्या खयालांचा असतो, प्रत्येक शेराचा खयाल वेगळा असतो, त्याची जमीन वेगळी असते, त्याची गझलियत वेगळी असते, पण तंत्र ते म्हणजे त्याचं वृत्त तेच असतं, आकृतीबंध तोच असतो. आणि हे सांभाळणं हे खरंच अवघड गोष्ट आहे. त्यामुळे कवितेपेक्षा गझल ही फार वेगळी आहे. म्हणजे असं की महाराष्ट्रात कवी लाखो आहेत पण गझलकार कमी आहेत. त्याचं कारण मुख्य हेच आहे की ते विशिष्ट चौकट येतात, चौकट हाताळणं फार कठीण गोष्ट आहे. तंत्र बघूनच निम्मे लोक गळतात. शिकायला येतात पुष्कळ
आता जर आमचा ग्रुप झाला 60-70-80 जसं तंत्र शिकवायला सुरू करतात हळूहळू हळू गळत ते 15-20 पर्यंतच उरतात आणि शेवट पर्यंत टिकणारे तर अगदीच 4-5 उरतात शेवटी. म्हणजे प्रत्येकाला ते झेपेलच असं नाही, कसं आहे ज्याच्याचा वकूब असतो ना त्याला वकूब असं म्हणतात. गझलकार हा वकुबाप्रमाणे घडवत जातो आपली गझल. तुमचा किती आवाक आहे, तुमची किती झेप आहे, तुम्हाला किती चांगलं सुचतो, तुम्हाला किती चांगले शब्द मिळतात, तुमची शब्द संपदा किती आहे, तुम्ही किती लोकांचं वाचलंय, तुम्ही किती लोकांचं ऐकलंय, त्यांचे बंध कसे बांधलेले आहेत, त्याच्यावरनं मग तुम्हाला हळूहळू हळूहळू लिहायला येतं. एका रात्रीत मी गझलकार झालो असं कुणी म्हणू शकत नाही, किंवा एका रात्रीत मी खूप छान गझल लिहायला लागलो असं अजिबात होत नाही. स्वतः सुरेश भटांनी लिहायला लागले म्हणून की मी गझलकार झाले असंही नाही. प्रत्येक नवीन वृत्त देताना तुम्हाला तोच प्रश्न असतो की आता माझ्या ज्या 70-80 गझला लिहून झाल्यात, परत दुसरं वृत्त लिहिताना मी इतक्या लिहिल्यात म्हणून मला इथे असं होत नाही. कारण दरवेळी तुम्हाला तितके विषय नवीन शोधायला लागतात आणि ते बसवून त्यात असं. आणि दुसरं मगाशी मी बोलले त्याप्रमाणे एक विषय घेऊन पण लिहिता येतो, त्याला मुसलसल गझल म्हणतात. आणि हे जे असतंय ह्याला गैर मुसलसल म्हणतात, पण जास्त करून मुसलसल चालत नाही. एकाच विषयावर लिहिले शक्यतो लिहू नये, मग ती कविता वाटू शकते, त्यामुळे लोक त्याला प्राधान्य देत. हे दोन प्रकार आहेत. आणि मगाशी मी सर ह्यांनी म्हटलं तसं की प्रत्येक गझलेच्या वेळेला तुम्ही नव्याने शिकत असता, नव्याने प्रयोग करत असता, नवीन वृत्त हाताळताना तुम्हाला त्रास हा होतोच. म्हणजे स्वतः सुरेश भटांचं पण, सुरेश भटांची काव्य रचनेचा म्हणजे त्यांचा काव्य प्रवास सुरू झाला 1954 अधिकृतरित्या, की 1954 ते लिहायला लागले, त्यांचा अभ्यास होता. पण मुळात सकस उर्दू गझलेतून मराठी गझल लिहिण्याची सुरुवात त्यांची 1964 झाली. 65 ते गझलकार म्हणून गझल लिहू लागले सिद्ध असतात. ही जी 11 वर्षांचा कालावधी आहे ना, तेव्हा सुरेश भट लिहत होते. त्याच्या आधी त्यांचा रूपगंधा म्हणून एक कविता संग्रह सुद्धा प्रकाशित झाला, ज्याच्यामध्ये 7 गझल रचना आहेत. तेव्हा त्यांच्या 7 गझला होत्या, पण ते पूर्ण गझलकार नव्हते. त्यांना सुद्धा 11 वर्ष सराव करावा लागला. त्यामुळे असं कुणी म्हणू शकत नाही, म्हणजे एवढा जर ज्यांनी युगप्रवर्तक गझलकार जर 11 वर्षानंतर इस्टॅब्लिश होत असेल किंवा स्थापित होत असेल गझलकार म्हणून, तर आम्ही तर अगदी पार त्यांच्या नखाची सर नसलेला हे आहे. म्हणजे कुणी असं म्हणू शकत नाही धाडसानं की मी 2 वर्षात लिहायला लागलो किंवा मी आता लिहायला लागेन. खूप अभ्यास करावा लागतो, खूप सातत्य असावं लागतं, खूप लोकांचं मार्गदर्शन लागतं. आणि त्यातून मग आता खूप सोपं झालंय. सुरेश भटांना 11 वर्ष खूप लागली, म्हणजे ते लिहत होते चांगले, कारण त्यावेळेला तसं मार्गदर्शन नव्हतं. आता गझल सुरेश भटांपासून 1-2 वर्षामध्ये सुद्धा चांगलं लिहिता येईल, पण त्याच्यासाठी खूप सराव लागतो. आणि मॅडम म्हणाल्या तशा त्यांचा आवाका खूप पाहिजे, खूप लोकांचं ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनही वेगळा पाहिजे. आणि गझलेत कुठलाही विषय घ्या, पुस्तक घ्या, वही घ्या, सूर्य घ्या, चंद्र घ्या, अगदी सुईपासून कुठल्याही गोष्टीवर तुम्ही शेअर लिहू शकता, पण ते गझलेच पाहिजे. असं आहे म्हणून लिहितात असं होत नाही. जसं यांनी विषयाचा उल्लेख केला, त्याला फक्त जोडूनच छोटासा म्हटला की सुरेश भटांच्या बाराखडीत त्यांनी अतिशय स्पेसिफिकली लिहिलेलं आहे की मराठी गझलेला मराठी मातीचा सुगंध आला पाहिजे. नॉर्मली गझल हा शब्द उच्चारला आपल्या महाराष्ट्रीय वातावरणात, त्याच्यामध्ये कोणतरी दारूचा पेला हातात घेऊन काहीतरी म्हणतंय, संध्याकाळची वातावरण असं धूर पसरलाय, असं एक चित्र डोळ्याचं म्हणतो. ते तसला काही प्रकार सुरेश भटांना अभिप्रेत नव्हता. ह्यापैकी कुठल्याही गोष्ट न हाताळता शुद्ध महाराष्ट्राचे जे काही प्रतिमा रूपक संकल्पना आहेत त्यांचा वापर करून गझल उत्तम तऱ्हेने लिहिता येते हे त्यांनी सिद्ध केलं. आणि पुढच्या सर्व पिढ्या त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करतात. भाषाही साधी सोपी असावी, क्लिष्ट भाषा गझलेत कोणी वापरत नाही. कुठल्याही सामान्य वाचकाला तो विषय समजला पाहिजे. क्लिष्ट भाषा आता कवितेत कशी काही आपण दुर्बोधता दुर्बोधता नसते गझलेमध्ये. आणि मुख्य म्हणजे व्याकरणाला तितकंच महत्व आहे. तुम्हाला वाटतं एवढंस एक दोन वळी विपदी लिहायचं झाल्या तर त्याचं व्याकरण म्हणजे पहिल्या याचा जर काळ वेगळा असेल, भूतकाळ असेल, तर खाली तुम्ही वर्तमान काळ घालू शकत नाही. आणि मग पाची कळव्यामध्ये तो काळही तोच पाहिजे. स्त्रीलिंग असेल तर तेच लिंग आलं पाहिजे. म्हणजे व्याकरणही तुमचं शुद्ध पाहिजे, त्याच्यामध्ये तुमची भाषा शुद्ध लागते. कारण तुम्ही लघु शब्दाला गुरु वापरू शकत नाही, कारण तिथं लगेच मात्रा बदलते. तोही चालत नाही. तितकं तुमचं मराठी शुद्ध पाहिजे, वाचन चांगलं पाहिजे, तुमचा शब्द संग्रह चांगला पाहिजे. हा पण विषय आहे त्याच्यामध्ये. एक विधान इंटरेस्टिंग आहे की गझलकाराचं गणित चांगलं पाहिजे.
मात्राचं मोजायच्या असतील तर पटपट तसं कळलं पाहिजे असं मी एका वक्त्याकडनं ऐकलं आणि त्याचं असं पटण्याचं. बरोबर. आणखीन काय सांगाल गझलेबद्दल? गझलेबद्दल रंजक माहिती आहे. रंजक अशासाठी की आपल्याला बऱ्याचशे गैरसमज आहेत. जसं सर म्हणाले की गझल म्हटल्यावर दारूचा ग्लास हातात वगैरे वगैरे. गझलेच्या खूप सुंदर सुंदर व्याख्या केलेल्या आहेत. विशेषतः गझलांजली जे ज्यांनी लिहिली ती माधव ज्युलियन हे गझलेचे आद्य प्रवर्तक असं म्हटलं जातं आपले. तर इथे मी रामदासांचा दासबोध बघितला. खरं तर आपले सगळे संतकवी हे सुद्धा वृत्तामध्ये लिहिणारे आहेत. म्हणजे तुम्ही कुठले ज्ञानेश्वरीची ओवी काढून बघा, नामदेवांचे अभंग बघा, तुकारामांचे अभंग बघा, त्याच्यामध्ये एक व्याकरण आहे जे तुम्ही व्याकरण आहे, त्याच्यात वृत्त आहे, त्याच्यात गेयता आहे, त्याच्यात लय आहे आणि सरांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याच्यात मक्ता पण आहे. प्रत्येक स्तोत्र भुजंग प्रयात मध्ये आहे आणि ही ज्याला भुजंग प्रयात लिहायचे तिने रामरक्षा वाचावी, समोर एक स्तोत्र ठेवावं आणि त्याच्यावर अभ्यास करून तुम्हाला लगावली कळू शकते. त्याची रामदासांनी सुद्धा त्यांच्या मनाचे श्लोक हे जे लिहिलेले आहेत हे वृत्तबद्धच लिखाण आहे. म्हणजे त्या अनुषंगाने त्यांनी वृत्तबद्ध लिखाण केलेलं आहे पण त्याला गझल नाही म्हणतायत. पण त्याच्यात ती गझलियत आहे. गझलियत म्हणजे गझल मध्ये असते ती गझलियत नव्हे. जे आपण लिहितो ते काव्य असतं पण त्याच्यामध्ये जो अंदाज यावा लागतो, जी लय यावी लागते, जी भावना यावी लागते, तरलता, त्याला गझलियत असं म्हणतात. मग आपल्या संतकवींच्या काव्यामध्ये गझलियत होती पण ती गझल नव्हती कारण त्याचे जे पॅरामीटर्स आहेत वृत्ताचे किंवा ह्याचे ते बसत नव्हते. जसं सरांनी सगळे ती द्विरुक्ती हवी त्याचे प्रकार म्हणून त्याच्यात व्याकरणामध्ये छोटा अभंग, मोठा अभंग, ओवी, भारूड अशा रचना झाल्या. गझलेबद्दलचं एक हे सांगतो की अनेक गैरसमज आहेत आपल्यामध्ये की आपल्याकडे उर्दूतनं गझल आली किंवा उर्दूत आधी गझल लिहिली गेली. सरांनी एक रेफरन्स दिला की अरबस्थानातून ती गझल आलेली. त्याचा मूळ उगम हा इराणी आहे. इराण्यांवर जेव्हा अरबांचं आक्रमण झालं तेव्हा अरबी आणि अरबी काव्य प्रकार खमरियात म्हणून आहे. तर तो दारूच्या प्याल्या मद्यालयामध्ये गायला जाणारा एक प्रकार आहे. आणि ह्याच्यामध्ये फारसीमध्ये कसीदा नावाचा एक प्रकार आहे. कसीदा म्हणजे स्तुती काव्य लिहिलेलं आहे. या दोघांचं जेव्हा मिश्रण झालं ना त्यातून गझलेची निर्मिती झालेली आहे. आणि त्याच्याबद्दल माधव ज्युलियनने फार छान छान लिहून ठेवलेलं आहे. व्याख्या पण छान छान केलेल्या आहेत. पु ल देशपांडे असं म्हणतात की गझल ही नुसती हे नुसतं वृत्त नाही तर ती वृत्ती आहे. आणि त्याच्यामध्ये एक सूक्ष्म आणि एक संयमी अशी निवृत्ती पण आहे. त्यांचं विधान फार गझलेला हे त्यांनी रंग माझा वेगळा त्यांच्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेला आहे. तर ही गझल आली कुठून? तर उर्दू भाषाच मुळात परदेशातली नाहीये. उर्दू भाषा ही भारतात निर्माण झालेली भाषा आहे हे बऱ्याच लोकांना माहित नाही. आपण म्हणतो की मुसलमानांची भाषा किंवा इराण बाहेरून आक्रमकांची ती उर्दू भाषा ही शुद्ध भारतीय ज्याला इंडिजिनस लँग्वेज असं म्हणतो ती उर्दू भाषा आहे. एवढंच नव्हे तर आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे ती भारतात इतर कुठे नाही तर ती महाराष्ट्रात जन्माला आलेली आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की उर्दू पलीकडनं आली, असं नाही. उर्दू इथे निर्माण झाली आणि त्याच्यासाठीचं फार चांगलं संशोधन केलेलं आहे. तो किस्सा सांगतो म्हणजे तुम्हाला आपल्याला उर्दू गझलेचा आणि मराठी गझलेचा किती संबंध आहे. मराठी गझल एवढी का घनिष्ठ आहे उर्दू गझलेची हे कळेल. उर्दू हा शब्दच मुळात छावणी किंवा सेनेच्या संदर्भातला आहे. त्याचा फारसी अर्थ तसा निघतो. आपल्याकडे पाठशाळा झाल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे वेगवेगळ्या देशातली लोक राहायला होती सैनिक म्हणून. त्यांच्याकडे अरब होते, त्यांच्याकडे अफगाणी होते, त्यांच्याकडे इराणी लोक होते सैनिक. आणि त्या सैनिक एकत्र यायचे, त्यांच्या वेगवेगळ्या भाषा एकत्र यायच्या आणि ते बोलायचे. निजामशाह अहमदनगरचा निजामशाह त्याच्याकडच्या लोकांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी अडचण यायला लागली. तर भारताची मुख्य भाषा ही हिंदी खडी बोली. त्या खडी बोलीशी अनुसरून अनेक भाषातले शब्द जेव्हा एकत्र आले तेव्हा एक भाषा निर्माण झाली, बाजाराची भाषा. त्याला म्हणतात बाजाराची भाषा, म्हणजे व्यापार उद्यम करण्याची भाषा. आणि ती भाषा, त्या भाषेचं नाव आहे उर्दू. मूळ फारसी भाषेतून उर्दू भाषा निर्माण झाली. त्याच्यामध्ये फारसी आहे, त्याच्यामध्ये इराणी भाषा आहे, त्याच्यामध्ये अरबी भाषा आहे, त्याच्यामध्ये इथल्या स्थानिक भाषा आहेत, मराठी आहे, संस्कृत आहे, हिंदी आहे. सगळ्यांचं मिश्रण होऊन जी भाषा निर्माण झाली ती उर्दू. आणि मग उर्दू आपल्या महाराष्ट्रातून दिल्लीत गेली आणि मग दिल्लीत आणि उत्तर प्रदेशमध्ये ती फोफावली. दक्षिणेतून उर्दू वर गेलेली असा रेफरन्स आहे.
त्यामुळे उर्दू भाषेतली गझल ही म्हणजे फारसीतली गझल उर्दूत आली आणि उर्दूतून मग ती मराठीत आली. जर नवीन मुलांना गझल लिहायच्या आहेत तर त्यांनी कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत काय सांगाल तुम्ही? नवीन मुलांसाठी सुरेश भटांची बाराखडी तर आहेच आहे आणि एकदा ती बाराखडी वाचल्यानंतर मराठीत प्रकाशित झालेल्या जास्तीत जास्त गझला त्यांनी गझलांचं वाचन त्यांनी करणं आवश्यक आहे. त्यांचं मराठी गझलांचा अभ्यास करायचा असेल तर पहिली बाराखडी आवश्यक आहे आणि त्यानंतर आज अनेक गझलकरांचे संग्रह निघतात तो प्रत्येक संग्रह मार्गदर्शकांशिवाय शिकू शकतात. मार्गदर्शक हवेत नुसतं तुम्ही वाचल्यात गझला आणि मी लिहिन असं नाही. विचारांना आकार देण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. म्हणजे सुरुवातीला कुठे तंत्र चुकत अलामत तर खूप लोकांना कळत नाही असं ते तांत्रिक असल्यामुळे गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे मार्गदर्शन घेऊनच गझल लिहायला सुरुवात करा. दिग्गज कवींनी गझल प्रकार हाताळलाय पण तरी सुद्धा सदोष गझलांची संख्या खूप आहे मराठीमध्ये. त्याचं कारण असं आहे की ते मुळातच स्थापित कवी होते त्यामुळे त्यांनी जो वेगळा प्रकार अनुभवला हाताळला गझल हा तेव्हा ते कुणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे अगदी कुसुमाग्रजांपासून अनिल हे खूप चांगले गझल लिहिणारे कवी रवी किरण मंडळ तेव्हाचे म्हणजे माधव जुलीनांचे समकक्ष जे होते गिरीशांनी लिहिले यशवंतांनी लिहिले पण त्याच्यानंतर 40 नंतर 65 म्हणजे सुरेश भटांपर्यंतचा काळ हा मराठी साहित्यातला गझलेचा थोडासा बॅड पॅच असं म्हणावं लागेल खालचा डाऊनफॉल होतो. कारण तेव्हा बाकीचे गझलकार हे गीतकार आले त्यांनी गीत लिहिली कुसुमाग्रज आहेत शांता शेळके आहेत खूप चांगल्या गझल रचना पण आहेत त्यांच्या पण त्यांना मर्यादा आहेत. जसं सुरेश भटांनी पूर्णपणे गझल स्थापित केली तसं कुठल्याही साहित्यिकाने गझल स्थापन नाही केली. त्यांनी एक फॉर्म म्हणून हाताळला आणि भावगीतांचा उदय झाला होता त्या काळामध्ये. भावगीत म्हणजे कशी ती गझलेच्या अंगाने जाणारी होती पण त्याला गझल नाही म्हणता येत. जसं सरांनी सांगितलं की तिसरी ओळ आली त्याच्यामध्ये. त्यामुळे शांता शेळकेंच्या किंवा मंगेश पाडगावकरांच्या काही काही रचना आहेत ते तुम्ही गझल आहे असं वाटतं पण ती गझल नव्हे. आणि खूप जण असं म्हणतात की गझल गझल सारखी आम्ही कविता लिहिली गझल सदृश तर असं नसतं. एक तर ती गझल असते किंवा गझल नसते असं गझल तिघांचं ठाम मत आहे. कसं आहे गझलांचं गीत होऊ शकतं पण गीत लिहिलेलं असेल नाही. आशा भोसलेंनी म्हटलेली सगळी गाणी म्हणजे सुरेश भटांची गाणी म्हणतोय मी गाणी ती त्या गझला आहेत ती गीत नाही आहेत. आणि मंगेश पाडगावकरांची जी गाणी आहेत म्हणजे शुक्रतारामध्ये जी गाणी म्हटली जातात ती गीत आहेत ती त्या गझला नाहीत. त्या वाटतात आपल्याला गझला आहेत. त्याचं कारण असं सरांनी सांगितल्याप्रमाणे तिसरी ओळ आहे त्याला आणि त्याला ध्रुवपद म्हणून वेगळं एकच ध्रुवपद असतं असा प्रकार अमृतराय यांनी पहिल्यांदा केला. अमृतराय मोरोपंत यांनी एका ओळीची पहिली गझल केली एका ओळीची एक त्याच्या सरांनी सांगितलं तसं वर येतो उला मिश्रा आणि दुसऱ्या ओळीला म्हणतात सानी मिश्रा. मग ते एकाच ओळीचा एकाच मिश्रेची दोन ओळी असतात ना द्विपदी जसं मॅडमनी म्हटलं दोन ओळीतला पहिलीच एक ओळ आणि ती ध्रुवपद म्हणून पुन्हा पुन्हा वापरली पण खाली दोन दोन ओळींचे शेअर केले म्हणून त्यांना पहिली गझलकार आद्य गझलकार असं म्हटलं जातं. पण यांनी काय केलं यांनी दोन ओळींचा शेअर लिहिला त्याच्या खाली तिसरी ओळ अशी लिहिली की जी पहिल्या ध्रुवपदाला जोडली जाऊ शकेल त्याला गझल नाही म्हणता येत. त्यामुळे सुरेश भटांच्या द्विपदी ज्या आहेत जे शेअर आहेत त्यांचं गाणं होऊ शकतं. म्हणजे शेरातली दुसरी ज्याला सानी मिश्रा म्हणतात तो तुम्ही ध्रुवपद म्हणून वापरू शकता त्याचं गीत करताना. म्हणजे सुरेश भटांच्या जेवढ्या काही गझला आशा भोसलेंनी म्हटलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा तुम्ही गझलेच्या मतल्यातली दुसरी ओळ ही पुन्हा ध्रुवपद म्हणून वापरलेलं ते चालू शकतं ते गीत होऊ शकतं पण प्रत्येक गीत ही गझल नसते. सध्याचं मराठी साहित्य विश्वामध्ये गझलेचं स्थान काय त्याच्याबद्दल काय सांगाल? स्थान अतिशय उत्तम आहे कारण अलीकडच्या काळापर्यंत गझलेला फारसं स्थान नव्हतं. ते सुरेश भटांनी केलेले प्रयत्न त्यानंतर त्यांच्या नंतरच्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळ्या ज्या आहेत त्या फळ्यांनी खूप प्रयत्न केले गझलेला महत्व आणून देण्याचे. स्वतंत्र पातळीवर छोटी छोटी गझल संमेलन भरत होती पण आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये स्वतंत्र गझल कट्टा असतो आणि महत्त्वाचं यश आता मिळालं आणि याच्यात पुढे सांगतो त्यावरच तुटून पडलेले असतात की तुम्ही जर
मॅडम म्हणाल्या तसं की तुम्ही म्हणजे असं खरं तर साहित्यात असं करू नये मराठी भाषेचा अभ्यासक म्हणून मला वाटतं की नाही असं करू, पण दुर्दैवानं असं चित्र आहे की मराठी काव्यकट्टा जो असतो ज्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या इतर कविता म्हणजे अभंग कट्टा नाहीये तिथे, तिथे मुक्तछंद कट्टा नाहीये, तिथे सुनीत कट्टा नाहीये, तिथे तुम्ही षडाक्षरी कट्टा नाहीये, दशाक्षरी कट्टा नाहीये, हे सगळं मिळून कवितेमध्ये येतं आणि तो म्हणजे एवढ्या प्रकारामध्ये कवितेचे एवढे फॉर्म वापरणारे प्रकार वापरणारे सगळे कवी एका बाजूला आणि गझल फक्त गझल लिहिणारे गझलकार एका बाजूला आणि त्याच्यात सुद्धा कवी कट्ट्यापेक्षा सरस म्हणजे त्याच्यात साधारणतः 3 पटीनं जास्त चांगला गझल कट्टा चालतो हे आजच्या गझल कारण त्याला जेवढा जेवढी क्लिष्टता आहे ना तेवढंच त्याच्यात नादमाधुरी आहे, तेवढंच त्याच्यात सौंदर्य आहे. म्हणजे साहित्याच्या दृष्टीने तुम्हाला जे जे काही पद्य या क्षेत्रामध्ये ऐकायचं असेल ना त्या सगळ्या रंजक गोष्टी या गझलेमध्ये आहेत इतर कुठल्याही काव्य प्रकारापेक्षा. म्हणून अनेक कवी प्रकार प्रयत्न करतात पण तिथे पोहोचतात मात्र पक्के गझलकार आणि त्यांची संख्या खूप आहे. म्हणजे आत्ता झालेल्या धुळ्याच्या गझल कट्ट्यावर मी जाऊन आलो म्हणून मला सांगायला अभिमान वाटेल की मॅडमना मॅडमनी तर अनुभवलेलंच आहे. पण गेली मी साधारणतः गेली 15 वर्ष ह्याला जातोय आणि साधारणतः गेल्या 10 वर्षांपासून हा गझल कट्टा नेमानं चालवला जातो आणि पुण्यातल्या अनेक गझलकारांचा मुंबईतल्या आणि इतर महाराष्ट्रातल्या गझलकारांचा ह्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. जसं सर म्हणाले सर स्वतः दुसऱ्या फळीतले गझलकार आहेत म्हणजे पहिल्या फळीतले गझलकार ज्यांना सुरेश भटांचा सहवास मिळाला ज्यांच्या ज्यांनी सुरेश भटांना प्रेरणा म्हणून सुरुवात केली ते पहिल्या फळीतले त्याच्यानंतर दुसऱ्या फळीतले आणि आता आमच्यासारखे जे आता बघतायत लिहू पाहतायत ते तिसऱ्या किंवा आम्ही तर चौथ्या फळीतच असेल. पण सर गेली अनेक वर्ष गझल लिहित आहेत आणि पुण्यातल्या गझलकारांच्या सान्निध्यामध्ये ते पहिला गझलकार आहे. आपल्याकडे कोकणात थोडीशी निराशाजनक आहे परिस्थिती, तरी रत्नागिरीत 30-35 गझलकार आहे, या पुढे वाढावेत अशा अपेक्षा आहे. तर तुम्ही काहीतरी पुढाकार घ्या याच्यामध्ये अशी विनंती आहे तुम्हाला. गझलेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन असा आहे, 3 गोष्टी आहेत. एक तर हा कुठेतरी ठेचकाळलेला आहे, कोलमडून पडलेला आहे, मरायला टेकलेला आहे आणि हा आता संपलेलाच आहे, असाच माणूस आपला असाच भाव गझलेमध्ये आणतो. एक दुसरी गोष्ट म्हणजे गझलेबद्दलचा गैरसमज की प्रेमभंगातच गझल लिहिली जाते, म्हणजे एखाद्या प्रेयसीवर प्रेम करण्यासाठी निकळ भावनेनं प्रेमात पडतात माणसं ना. खरं तर प्रेमात उभं राहायचं असतं, प्रेमात साम्राज्य उभं करायचं असतं. गझलकार हा प्रेमाचं साम्राज्य आपल्या गझलेत उभंच करू शकत नाही हा रसिकांचा दुसरा गैरसमज. आणि तिसरा गैरसमज असा आहे की गझल ऐकायची म्हणजे आपण नसती बिलामत उडवून घ्यायची. उगत आम्ही हॅपी आहोत, आम्ही छान मजा मस्त, संध्याकाळचा वेळ आहे, आम्ही कॉफी बिफी पिऊ, मस्त शॉपिंग मॉलमध्ये जातोय आणि हे कुठे गझल ऐकायचं, म्हणजे आमचा आनंदाचा मूड खाली आणेल, असे 3 गैरसमज आहेत. पण तुम्हाला सांगतो की सुरेश भटांचे ज्यांना असं वाटतं ना त्यांनी फक्त भीमराव पांचाळ्यांची गझल ऐकावी, गझलेचे कार्यक्रम ऐकावेत. जो भीमराव पांचाळ्यांची गझल त्याला गझल नवाज आहेत, सुधाकर कदम, भीमराव पांचाळ किंवा साताऱ्याचे आमचे संभाजी पाटील सर आहेत, ज्यांनी गझलेला लोकांच्या कानामध्ये ओतली आणि इतक्या गोड आवाजात ओतली की ती आपली आहे, ती माझी आहे, म्हणजे कारुण्य भाव त्याच्यामध्ये आहे, त्याच्याबद्दल बेफिकीर म्हणतात. म्हणजे भूषण कटककरांनी खूप छान त्याचं विश्लेषण केलेलं आहे, अभ्यास म्हणून ते नंतर सांगतो, सर बोलतीलच. पण हे गझल नवाज जे आहेत ज्यांनी गझल आणली, उर्दूतल्या गझला लाईट डिम करून हातामध्ये जाम घेऊन दुःखी झालेल्या लोकांनी पीत पीत ऐकावी, गुलाम हसन असतील किंवा मेहंदी हसन असतील किंवा गुलाम अली असतील किंवा अगदी जगजीत सिंगांपर्यंत पंकजीदास, मैखान्यामध्ये ऐकावी, इतकं दुःख मराठी गझलेमध्ये नाहीये. मराठी गझलेमध्ये खूप आशावाद आहे, मराठी गझलेमध्ये खूप चांगलं प्रेम आहे, मराठी गझलेमध्ये खूप आनंद आहे आणि गझलेचा एक प्रकारच आहे ज्याला हजल असं म्हणतात, जी हसवते लोकांना. गझलेचा एक चौथा प्रकार असा आहे की ज्याच्यामध्ये हजल शृंगारेशी शेर असतात. आता मराठीचं बदलत चालले गझल मराठी, पूर्वी होतं ते खूप सगळेच दुःखाचे शेर लिहिले जायचे. हा गझलेचे जे 4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये रिवायत गझल, रिवायती गझल असते जी जुन्या परंपरेनं लिहिली जाते, जसं तुम्ही म्हणाल त्याच्यात दुःख आहे शे आहे, रिवायती गझल. दुसरा प्रकार आहे ती आहे
तरक्की पसंद गझल. तरक्की पसंद गझल म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग केले जातात, वेगवेगळ्या प्रयोगाने ती गझल लिहिली जाते. गझलेचा तिसरा प्रकार आहे जो आहे जदीदी गझल. जदीदी गझल मध्ये तुम्ही नवीन विचार आणता, म्हणजे त्याच्यामध्ये प्रेम आहे एका शहरामध्ये, दुसऱ्या शहरामध्ये सामाजिक आहे, तिसऱ्या शहरामध्ये आर्थिक आहे, चौथ्या शहरामध्ये कृषी आहे, पाचव्या शहरामध्ये क्रीडा आहे, असे वेगवेगळे जॉनर ज्याला आपण म्हणतो ते आपण आणू शकतो जदीदी गझल. आणि चौथा प्रकार आहे तो म्हणजे हजल, म्हणजे विडंबन किंवा विनोदी लिहिणं किंवा त्याच्यावर हे आहे ना. इथे तर अख्खा खजिनाच घेऊन बसलेले आहेत. गझलेमध्ये महाराष्ट्रातलं अत्यंत सुंदर नाव आहे ते म्हणजे रघुनाथ पाटील, पिंपरी चिंचवडचे रघुनाथ पाटील. अशोक भांबुरे लिहितात हजल खूप चांगली, दत्तू ठोकळे म्हणून आहेत ते पण हजल खूप चांगली लिहितात. रघुनाथ पाटील तर त्यांचा तर हातखंड आहे हजलेवर. तुम्ही कोणत्या प्रकारामध्ये लिहिता? हा अवघड प्रश्न आहे. मी तर वेगवेगळे फॉर्म हाताळतो, म्हणजे गझलेत कसं आहे की गझलकारांना स्वतःला एखाद्या चौकटीमध्ये बंदिस्त करून घेऊ नये असं माझं मत आहे, पण जो तो ज्याचा त्याचा प्रांत आहे. उदाहरणार्थ सर लिहितात हे पाचच शेरांची गझल लिहितात, म्हणजे आमचं जे बोलणं झालं मी जे बघितलं ते, म्हणजे गझलेला किमान पाच शेर असावेत, किमान 9, 11, 17 जेवढी तुमची जेवढी याचं वकूब असतं, जेवढे ज्याला काफिये मिळत जातात. पण काहींच असं असतं की उगाच पाडायची गझल म्हणून मी आपले मिळतात काफिये मिळतात म्हणून मी पाडत जाणार असं काही नसतं. तर सरांनी खूप छान पाचच शेरांमध्ये स्वतःला मर्यादित ठेवलेलं, पण खूप छान शेर लिहितात. सरांच्या जेव्हा रचना तुम्ही ऐकाल तेव्हा त्याच्यामध्ये खूप छान छान रचना येतील, मॅडमच्याही येतील. मीही माझी एखादी हजल ऐकवेन, सर तुम्हाला रघुनाथ पाटलांची एखादी हजल ऐकून दाखवतील. काफिला हा मराठीतला पहिला प्रातिनिधिक कविता संग्रह 1990 साली काढला ह्यांनी, अविनाश प्राध्यापक अविनाश सांगोलेकर सरांनी. त्याच्यामध्ये अनेक गझला आहेत वेगवेगळ्या कवींच्या, प्रदीप निफाडकरांची किंवा नाटकर्णी सरांची. प्रत्येक शेर ही एक कविता असते. एखादा म्हणून तर ह्या गझलेचा मतला असा आहे, तुझ्या पापणीचा नकोरे पहारा, तुझ्या पापणीचा नकोरे पहारा, मलाही बघू दे जगाचा पसार. क्या बात आहे. म्हणजे जेव्हा पुरुष एखाद्या स्त्रीला सतत दबावाखाली ठेवतो, तर तुझा मला तो पापणीचा पहारा नकोय, डोळ्याचा धाक हाच पुरतो स्त्रीला, तर तो न देता मला जगाचा पसारा बघू दे. म्हणजे ऍक्च्युली जग नव्हे, त्या जगात जे काय आहे ते मलाही मोकळेपणानं बघू दे, असा तो एक शेर आहे. पुढचा शेर असा आहे, दिशाहीन वारा भटकतोच आहे, दिशाहीन वारा भटकतोच आहे, कुणी दाखवा त्यास थोडा दरार. क्या बात आहे. वाऱ्याला वाऱ्याला दिशा नाहीच आहे, तो हवा तसा भटकत असतो, तर त्यालाही कुणीतरी दरारा दाखवावा, असा एक शेर. तुम्ही मुकर्रर म्हणतात इर्शाद, दिशाहीन वारा भटकतोच आहे, कुणी दाखवा त्यास थोडा दरार. आता तिसऱ्या शेराचा विषयच वेगळा आहे बघा. इर्शाद, नशा दोन डोळ्यातली बस पुरेशी, नका ना करू कोणताही उतारा. क्या ती नशाबाच्या डोळ्यात राहू देत, असं तुझ्या प्रेमाची जी नशा चढली ती राहू देत, त्याचा कुठलाही उतारा करू नका, असा एक शेर. तुझी एक वारी मिठाई घडू दे. क्या बात. तुझी एक वारी मिठाई घडू दे, सरू दे जगाचा आता मोह सारा. वा क्या बात आहे. बघा आता पहिल्याचा शृंगार आहे आणि इथे एकदम विरक्ती अध्यात्म आलेला आहे, म्हणजे एक कविता पण त्या दोन ओळींमध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जातो की तुझाही. मुकर्रर करा, मुकर्रर करा तो शेर. तुझी एक वारी मिठाई घडू दे, सरू दे जगाचा आता मोह सारा. वर त्यांनी सांगितलं उतारा नको मला, मला या नशेतच राहू देत असं तो सांगतोय, आणि इथं खालच्या शहरात म्हणतोय मला आता हा सगळा मोह सारा संपून जाऊ देत. विरक्ती हे जे वैशिष्ट्य आहे ना, हे तुम्हाला कवितेत नाही आणता येत, हे गझलेत आणता येत. हीच गझलेची खासियत. शेवटचा शेर, किती पारदर्शक जरी काच दिसली. काच आपण बघितली की ती पारदर्शकच आहे. किती पारदर्शक जरी काच दिसली,
खरी तर चमक त्यास देतो य पार. पाऱ्याशिवाय काचेला चमक नाही, नुसती काचेला पाऱ्याशिवाय चमक नाही. म्हणून आपण पाऱ्याचं महत्व जाणतच नाही, आपण काच बघून त्याच्या मोहात पडतो की काच पाडू. बघा आता आता इथे एक सांगतो, मॅडमची गजल आहे त्याच्यावरच. पहिली ओळ ती एक काहीतरी इस्टॅब्लिश करते आणि दुसरी ओळ त्याचा समारोप करते. खरा कवी गजलेचा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा गजल न कळणारी अनेक लोक असतील किंवा रसिक दर्दी असतील, कळत असणारे असतील, तरी सुद्धा गजलकाराचं वैशिष्ट्य याच्यामध्ये असतं की तो जेव्हा आपली गजल उलगडत जातो, प्रत्येक शेर एकामागून एक उलगडत जातो, तेव्हा मतला समोरच्या रसिकांना सांगतो की गजल कशी येणार आहे. रसिकांचा कान, त्याचं व्याकरण आणि त्याचा काफियारदीप तयार करणारा जो पहिला शेर आहे त्याला मतला असं म्हणतात. त्यांनी जो मतला घेतला, मॅडम मतला मतला सांगा परत, तुमचा मतला घ्या बरोबर. गजलेची जमीन तयार होते, त्याच जमिनीत मग तुम्ही खाली बाकी सगळं लिहायचं. काय म्हटलं, शेर करा ना, तो पहिला शेर मुकर्रर करा, परत मतला मुकर्रर करा. पापणीचा नको रे पहारा, मलाही बघू दे जगाचा पसार. इथे ऐकणाऱ्यांना कळायला लागतं. आता तुम्हाला सुद्धा हा कार्यक्रम संपेपर्यंत हे कळेल की नेमकी गजल काय आहे. गजल म्हटलं तर एकदम सोपी आहे आणि म्हटलं तर खूप क्लिष्ट आहे. तुम्ही जितक्या आत्मीयतेने प्रत्येक शेर, प्रत्येक शेरातल्या प्रत्येक शब्दातल्या प्रत्येक उच्चारावर लक्ष द्याल ती तुम्हाला आपलीशी वाटायला लागते. आणि तुम्हालाही कळत नाही की आपलीशी वाटल्यानंतर किती वेळ त्या गजलेमध्ये गेला, या चर्चेमध्ये ऐकण्यामध्ये. आणि शेवटी शेवटी तुम्हाला यायला लागते ती गजल, की गजल ऐकायला लागल्यानंतर कळायला लागतं की हा ह्याच्या पुढचा शेर मला काफिया सुचला, ह्याच्यातले हे काफिया असू शकतात. आणि ह्याचा आकृतीबंध ही रचना त्या रसिकांच्या मनात तयार होते आणि शेवटी शेवटी गजलकाराची गजल त्यांना सादर करण्या अगोदर रसिकांपर्यंत पोहोचायला लागते. मग गजलकाराची पंचायत अशी होते की मग मी गजल रसिकांना काय देऊ. तर त्यामध्ये तो जेव्हा त्या गजलेच्या शेरामध्ये तुम्हाला अपेक्षित असलेला शब्द सोडून दुसरा शब्द टाकतो आणि तुम्हाला गुगली टाकून फसवतो, त्याला चमत्कृती असं म्हणतात. आणि हीच गजलकाराची खासियत असते. म्हणून तुम्ही कल्पनाही केली नसेल की काच आहे म्हटल्यावर पुढे पारा येईल आणि पारा आल्यावर आपल्याला एकदम असा झटका बसतो. त्याला म्हणतात गजलेचा बहर, गजलेची रंजकता. आणि ती रंजकता ज्याला कळायला लागली त्याला गजल कळायला लागते. व्याख्येमधलाच मगाशी आपण व्याख्येबद्दल, टेक्निकॅलिटीज बद्दल बोललो, त्यातलाच हे जे काही गुरुवार सांगतोय त्याला पहिल्या ओळीतील सुंदर कल्पनेचा दुसऱ्या ओळीत केलेला प्रभावी समारोप हा शेर असतो. हा समारोप विरोधाभासी देखील असू शकतो किंवा विरोधाभासी नसू देखील शकतो, पण दोनच ओळीमध्ये ते सगळं जे काय खेळायचा खेळ तो सगळं दोन ओळीमध्येच खेळला पाहिजे. म्हणजे दोन ओळींचा संबंध हा असलाच पाहिजे. पहिल्या ओळीत वेगळाच काहीतरी विषय, दुसऱ्या ओळीत काहीतरी भलतीकडेच नेलंय हे शक्य नाही. गजल हे चालणार नाही, म्हणजे तो शेर होतच नाही. त्याच्यात अजून दोन सांगतो, जे आम्ही म्हटलं त्यांना इर्षाद आणि मुकर्रर हे दोन शब्द तुम्ही ऐकला असाल. त्याची गंमत अशी आहे, इर्षाद म्हणजे ऐकवा, की आम्ही आतुर आहोत तुमचं ऐकण्यासाठी. त्यामुळे गजल ऐकताना एखाद्यानं सांगितलं आता मी पुढचा शेर म्हणतो, तर रसिकांकडनं किंवा ऐकणाऱ्यांकडनं इर्षाद येतं. इर्षाद म्हणजे जरूर माझे कान आहेत तुमच्याकडे, मी अटेंटिव्ह आहे तुमच्याकडे हे सांगण्यासाठी, मी आतुरलोय तुमचा शेर ऐकण्यासाठी. तो शब्द आहे इर्षाद. म्हणजे कुठलाही गजलकार नाव घेतला तर माधुरी खांडेकर तुम्ही गजल पेश करा तर बाकी सगळं इर्षाद असं म्हणतात. म्हणजे तुम्ही सुरुवात करू शकता, संकेत आहे तो. आणि कवितेमध्ये पूर्ण कविता झाल्यावर लोक टाळ्या वाजवतात किंवा छान आहे काय प्रतिक्रिया देतात, तसं गजलेत नाही होत. प्रत्येक शेराला, प्रत्येक शेराला एखादा शेर आवडला तुम्हाला रिपीट ऐकायचा आहे तर ते मगाशी म्हणाले तसं मुकर्रर हा शब्द म्हणजे मुकर्रर पुन्हा ऐकवा, पुन्हा ऐकवा, आम्हाला तो ऐकायचा आहे, पुन्हा ऐकवा. शेराला माणूस दाद देऊ शकतो. वन्स मोर, हा मुकर्रर, मुकर्रर म्हणजे वन्स मोर. म्हणजे ते अलीकडच्या काळापर्यंत आपण मराठीत म्हणायचो, अलीकडच्या काळापर्यंत, हल्ली तो प्रकार कमी झालाय, की आम्ही तिकडे जाण्याचा बेत मुकर्रर केला असं अलीकडच्या काळापर्यंत आपण म्हणत होतो. तो मुकर्रर हा मुकर्रर वरून आलेला आहे. मथळा म्हणजे मथळा म्हणजे
पहिली टायटल म्हणून कवितेला बरेच लोक म्हणतात की माझ्या कवितेचं नाव आहे, माझ्या कवितेचं शीर्षक आहे, मला सुदैवानं दभी कुलकर्णी बरोबर 10 वर्ष राहण्याचा योग आला, माझ्याच बिल्डिंग मध्ये ते राहायचे डीएसके विश्वामध्ये, तर त्यांनी मला सांगितलं होतं, त्यांनी मला दुरुस्ती करून दिली. मी जेव्हा त्यांना म्हटलं, त्यांनी गुरु ऐकव कविता गुरुराज कविता ऐकव, म्हणून मी सांगितलं माझ्या कवितेचं नाव आहे, ते म्हणाले तू नाव नको ठेवूस, तू ऐकव कविता लोक नावं ठेवतील, कवितेला नावं तू ठेवू नकोस असं त्यांनी सांगितलं. मी म्हटलं माझ्या कवितेचं शीर्षक आहे, अरे तू म्हणाले पद्य म्हणणार आहेस का गद्य म्हणणार आहेस, गद्य असेल तर त्याला शीर्षक असतं, कवितेला शीर्षक नसतं लोक म्हणतात. त्यांनी मला सांगितलं की आपण सगळीकडे शीर्षकच म्हणतात, अरे सगळेजण चुकीचं म्हणत असतील म्हणून तू चुकीचं म्हणणार आहेस का, तर त्यांनी सांगितलं की कवितेला मथळा आहे, कवितेचा नाही कवितेला. मी ऐकल्यावर मी म्हटलं माझ्या कवितेचा मथळा आहे, अरे शीर्षक कवितेचं शीर्षक कवितेचं नाव, कवितेला मथळा असतो कवितेचा मथळा नसतो, आणि तो मथळा शब्द हा मथळावरनच आलेला आहे, मथळा म्हणजे पहिली ओळ, म्हणून ज्याला हेडलाईन म्हणतात त्याला मथळा असं म्हणतात, बातमीची जी पहिली ओळ असते त्याला मथळा असं म्हणतात, तोच शब्द अभिप्रेत आहे, माझ्या कवितेला मथळा आहे असं म्हणून सादर करावं. मूळ फारसी भाषेमध्ये त्यांची त्यांची वृत्त आहे, त्याला बहर असं म्हणतात, बहर त्यांच्याकडे वेगळा शब्द आहे बहर, आणि त्याची वेगवेगळी फारसी नावं आहेत, पण त्यांचा आघात जो आहे वृत्त म्हणजे काय, ती लय, त्या लयीमध्ये तुम्ही बोलायला लागलात ना, आता सुद्धा मी हे बोलतोय हे एका लयीत बोलतोय, ती जी लय आहे ती बोलण्याचा जो प्रघात आहे हा तुम्हाला इंग्रजीमध्ये पण आहे, इंग्रजीत सुद्धा तुम्हाला रिदम आहेच, राईम आहेच, त्यांना एक ठराविक लय आहे, राईम आहे, तसंच उर्दू भाषेत त्यांना वेगळे शब्द आहेत, आणि त्याच लयीमध्ये मराठी म्हटलं की आपली मराठी किंवा संस्कृत वृत्त आहेत आपली, आणि अशी बनवली गेलेली अनेक वृत्त, म्हणजे मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे टोटल 900 वगैरेंच्या घरात जातात आणि आहेत, तुम्ही जर गुगलला सर्च केलं ना तुम्हाला 250-300 तर वृत्त अशी समोर मिळतील, अगदी इझी मिळतील. त्याच्यावर एक पुस्तक येत आहे, कविराज विजय सातपुते म्हणून आहेत माझे मित्र, त्यांनी ते सगळं संकलन केलेलं आहे, बेफिकीर भूषण कटककरांनी पण त्याचं संकलन केलं, त्यांनी दिलेली आहेत वृत्त, अनेक जण संकलन करत असत, स्वतः रघुनाथ पाटलांनी मला अनेक वर्षांपूर्वी साधारणतः 70-80 वृत्तांची लेखी यादी दिली होती, तर त्याच्यावर एक नवीन पुस्तक येत आहे विजय सातपुते सरांचं, की वृत्ताभ्यास म्हणून येत आहे, आत्ताच त्यांनी मला सांगितलं या अलीकडच्या 2 दिवसांमध्ये खोलात जाईल तितकं. मला वाटतं सरांची गजल ऐकूया, मॅडमने काही कवडी सरांची गजल ऐकूया, कारण त्यांच्या गजला चांगल्या आहेत, गजला आता तुम्हाला ऐकायला ऐकताना तुम्हाला कळत जाईल, खूप खूप छान त्याच्यातले भाव तुमच्यापर्यंत पोहोचायला लागतील. मगाचा तुमचा जो प्रश्न होता की निराशावाद बरेचदा डोका होतो उर्दू गजलामध्ये, तर ही जी गजल मी सादर करतोय पूर्णपणे रोमॅन्टिक गजल आहे. दार खिडकी उंबरा अंगण गुलाबी, क्या बात है, दार खिडकी उंबरा अंगण गुलाबी, तू घरी आलीस झाले क्षण गुलाबी, क्या बात है, 4 दिवसांपासून मी खुश आहे, वा 4 दिवसांपासून मी खुश आहे, भेटले आहे मला कारण गुलाबी, क्या बात, मैफलीचा रंगही बदलेल नक्की, वा मैफलीचा रंगही बदलेल नक्की, एवढे कर एक गाणे म्हण गुलाबी, क्या बात, एक हसरी आमच्या वर्गात आली, अच्छा एक हसरी आमच्या वर्गात आली, आमचे झाले पुढे शिक्षण गुलाबी, वा क्या बात आहे, मुकर्रर मुकर्रर सगळ्यांना पटलेलं आहे, म्हणजे महिलांना पटलं हे जास्त महत्वाचं आहे, मुकर्रर, एक हसरी आमच्या वर्गात आली, आमचे झाले पुढे शिक्षण गुलाबी, आणि शेवटचं शेर बघत बसलो एकमेकांनाच दोघे, क्या बात आहे, बघत बसलो एकमेकांनाच दोघे, शेवटी झालो किती आपण गुलाबी, क्या बात आहे, क्या बात आहे, रदीफ आहे, काफिया आहे, अलामत आहे, सगळं आहे. आता तुम्हाला रदीफ कळला असेल, काफिया कळला असेल, अलामत कळली असेल, ओ ही अलामत आहे यामध्ये, न म्हणजे अंगण क्षण कारण ह्याला काफी आहे, आणि रदीफ गुलाबी आहे, माहोलही गुलाबी झाला. गंध जर तुम्हास परिसरात पाहिजे,
गंध जर तुम्हास परिसरात पाहिजे, छानसा गुलाब अंगणात पाहिजे, ओळ पाहिजे तशी तुला सुचेलही, ओळ पाहिजे तशी तुला सुचेलही, एक चंद्र आपल्या मनात पाहिजे. क्या बात आहे. जाणी आण पाखरा प्रसन्न बातमी, वा जाणी आण पाखरा प्रसन्न बातमी, ती मला दिल्या घरी सुखात पाहिजे, फक्त वात पेटवून काय फायदा, बर फक्त वात पेटवून काय फायदा, तेलही तुझ्या निरंजनात पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि शेवटचं शे चांदणे तुला उन्हात सापडेल का, बर चांदणे तुला उन्हात सापडेल का, चांदणे बघावयास रात पाहिजे. क्या बात आहे. वा गंधर तुम्हास परिसरात पाहिजे, छानसा गुलाब अंगणात पाहिजे. क्या बात आहे. आता जो तीन नंबरचा शेर आहे, कि जाणी आण पाखरा प्रसन्न बातमी, ती मला दिल्या घरी सुखात पाहिजे, याच्यामध्ये दोन अर्थ निघतात. एक तर ती आवडणारी मुलगी दुसरीकडे गेलेली आहे, पाखराला सांगतोय की ती सुखात आहे अशी बातमी आण. दुसरा अर्थ असाही निघतोय की एखाद्या पित्याची मुलगी दुसरीकडे गेलेली आहे सासरी आणि तिथून सुखाची बातमी. असे दोन तीन अर्थ काय वाचकाला कुठला अर्थ एकदम भावेल हे सांगताय. कुणाला वाटेल ती माझी ती सुखात आहे का, कुणाला वाटेल माझी ती सुखात आहे का. आई सुद्धा असू शकते, एखादा मुलगा अनेक, म्हणजे फक्त असं म्हणतात की बायकांनाच माहेर असतं का, आम्हा पुरुषांना पण असतं की माहेर. आम्ही पण आमचं नोकरीदार नोकरीसाठी घरदार सोडून आलेलो असतो, माझी आई गावाकडे असते, मलाही तिच्याकडे जावासारखं वाटतं, ते माझं माहेर पुरुषाचं माहेर नसेल कशावर. त्यामुळे हाच शेर माझ्यासारख्या मुलाला जो आईपासून लांब आहे त्याला कदाचित आईसाठी सुद्धा, ही जी वैविध्यता आहे ना ती गझलेमध्ये आणू शकतो. म्हणजे एकाच वेळेला तुम्ही ती स्त्रीलिंग ती म्हणजे ती फक्त तीच धरू शकत नाही. सर तुमची गझल ऐकवा. हो मी ऐकवतो. तत्पूर्वी सांगतो की सरांनी सांगितलं की मक्ता लिहायची एक पद्धत आहे, मक्ता लिहिलाच पाहिजे असं काही नाही, त्या मक्त्याला अनुसरून तुम्हाला नाव असलं पाहिजे. आता माझं गुरुराज हे मी करून एक दोन गझला लिहिल्या सुद्धा, पण ते फारसं काही असं त्याच्यात बसेल असं नाही. ओढून ताणून आणलं की गझलेचा मूळ अर्थ मारला जातो. सुरेश भटांच्या कुठल्याही गझलेमध्ये तुम्हाला त्यांचा मक्ता सापडणार नाही. ते म्हणतात की गझलेत मक्ता वापरूच नये, त्याचं कारण असं उगाच ते एक तुमच्या नावापुरती एक शब्द अडला जातो आणि उरलेल्या मात्रेमध्ये गझल बसवावी लागते, ती अजून एक कसरत करावी लागते. पण मी लिहिल्यानंतर मग मला असं वाटायला लागलं की काव्य वाङ्मयीन चौर्य व्हायला लागलं बरंच, म्हणजे मी वाङ्मयीन चौर्याबाबत बरं. तर मग मी नाव घेतलं, मी हवाला या तखल्लुसनं लिहितो. तखल्लुस हा एक शब्द आहे, तखल्लुस म्हणजे आपलं पेट नेम किंवा पेन नेम. तर मी गझल लिहिताना हवाला या नावानं लिहितो आणि मला इलाही जमादारच म्हणाले की तखल्लुस हा शब्द आहे त्याचा, अरबी शब्द जे फारसी गझलकार लिहितात त्यांचं नाव गुंफतात ते. माझ्या पूर्वीच्या गझला किंवा काही गझलांमध्ये येत नाही ते तखल्लुस, पण काही गझलांमध्ये येतो. तर ते मला म्हणाले की तू हवाला देत जा गझलेच्या शेवटी. हवाला म्हणजे दोन अर्थीय शब्द होतो, खात्री किंवा विश्वास अशा अर्थानं. मग तू मला त्या ह्याच्यात गुंफतात. इलाही जसं सर म्हणाले तसं त्यांच्या शब्दातही लगागा आहे, ई लाही, आणि तोच तखल्लुस माझ्या याच्यात पण आहे, ह वाला. त्यामुळे जिथं लगागा ही आपलं हे एक गण घेता येतो तिथे आपल्याला तो ऍडजस्ट करता येतो. म्हणून मी हवाला या नावाने लिहितो. तर तो तुम्हाला मक्त्यामध्ये येईलच. अगदीच अलीकडे लिहिली, आता सरांनी प्रेममय वातावरण केलं म्हणून व्हॅलेंटाईन्स डे वर मी गझल लिहिली. तुम्हाला शेरामध्ये कळत जाईल तुम्हाला व्हॅलेंटाईन्स कुठल्या शब्दास कुठल्या, तो व्हॅलेंटाईन्स वीक म्हणून साजरा करायला लागली लोक. एका दिवसावर ना आठवड्यावर गेली, रोज डे, प्रपोज डे, हग डे, म्हणजे असं म्हणजे मी मराठीतला नाही इंग्लिश मधला डे म्हणतोय, आणि चॉकलेट डे, टेडी डे, हे सगळे यायला लागले. बघा मी गझल लिहिली आणि त्या गझलेमध्ये सांगितलं की प्रेमदिन साजरा करण्यासाठी कशाला आपल्याला या लोकांची गरज आहे. आपल्याकडे खूप प्रेम माझे सांगण्याला कोणताही डे नको. आता असाही एक प्रवाह आहे की मराठी भाषेमध्ये इंग्लिश शब्द आणावेत का न आणावेत. तर आता आधुनिकीकरणाकडे गेल्यामुळे अनेक जण ते मराठीत मराठी गझलेमध्ये इंग्रजी शब्द आणतात. पण मूळ सुरेश भट असं म्हणतात की मराठी भाषेची
भाषिक म्हणजे जे मराठी मातीचा जो गंध आहे तो हरवता कामा नये मराठी पण ते मराठी पण जपण्याचा मी प्रयत्न केलाय. पण इंग्रजी शब्द अपरिहार्य आहे, ती प्रासंगिक गजल आहे, त्यामुळे शक्यतो जिथं नाहीच टाळता येत तिथं मरा इंग्लिश शब्द आता यायला लागलेले आहेत. आणि गजलकार तर एक शेर तर इंग्रजी शब्दाचा म्हणजे एका शेरात तर असतोच असतो असा. पण प्रेम माझे सांगण्याला कोणताही डे नको. प्रेम माझे तो म्हणतोय तिला, प्रेम माझे सांगण्याला कोणताही डे नको आणि भावना समजावण्याला कोणताही डे नको. कुठल्याही वयोगटातला माणूस म्हणू शकतो नवरा म्हातारा 40-50 वर्ष संसार झालेला कुठे आता मी साजरा करायचा व्हॅलेंटाईन्स डे, तू म्हातारी मी म्हातारा माझ्या भावना तुला कळवायच्यात. प्रेम माझे सांगण्याला कोणताही डे नको, भावना समजावण्याला कोणताही डे नको, भाव आपल्या काळजांचे हे गुलाबासारखे. भाव आपल्या काळजांचे हे गुलाबासारखे रोज मराठीतला रोज नाते फुलवण्याला कोणताही डे नको. पुढचा शेर आहे, तूच राधा तूच मीरा तूच माझी हो सखी. तूच राधा तूच मीरा तूच माझी हो सखी, हो तुझा मी मिळवण्याला कोणताही डे नको. चॉकलेटांच्या परी माधुर्य या अधरांवरी चव मधाची चाखण्याला कोणताही डे नको. मी मधाकडे गेलोय, तुमच्या मनात जे आहे ते माझ्या मनात अजिबात नाही. मी फक्त सांगितलंय आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मी दिशा दुसरी घेतलेली आहे की चॉकलेटांच्या परी माधुर्य या अधरांवरी पण चव मधाची चाखण्याला कोणताही डे नको आणि एक टेडी रोज रात्री का हवा कवटाळण्या. एक टेडी रोज रात्री का हवा कवटाळण्या स्वप्न नगरी भेटण्याला कोणताही डे नको. मी तुला असा कवटाळू शकत नाही पण स्वप्न तर कवटाळू शकतो की एक टेडी रोज रात्री का हवा कवटाळण्या. आणि म्हणून ती टेडी मागते ना, टेडी डे कशासाठी असतो टेडी. स्वप्न नगरी भेटण्याला कोणताही डे नको आणि बघ तुला श्वासान सवे या हा दिला विश्वास मी. बघ तुला श्वासान सवे या हा दिला विश्वास मी वचन पुन्हा मागण्याला कोणताही डे नको. कैक वर्षे लोटली आणि कैक जन्मांचा तिढा. कैक वर्षे लोटली आणि कैक जन्मांचा तिढा घट्ट मी कवटाळण्याला कोणताही डे नको. आणि हा हवाला देत केला प्रेम दिन मी साजरा. हा हवाला देत केला प्रेम दिन मी साजरा हे खरे वाटावयाला कोणताही डे नको. हवाला व्हॅलेंटाईन वीकचे सगळे दिवस तुम्ही त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. तुम्हाला कसे कसे आता सापडले बघा, हळूहळू गजल तुम्हाला कळत चाललेली आहे, आम्हाला खूप बरं वाटतंय. मॅडम तुमचं एक तर मतला असाय, निराशेच्या ढगांना फोडले होते, निराशेच्या ढगांना फोडले होते नि आशेचे किरण मी पोसले होते. क्या बात आहे, मनात निराशा असेल तर ती फोडून टाकू, आशा पोसलेली. लपवते माय कोठे आपले अश्रू, लपवते माय कोठे आपले अश्रू घराचे कोपरे धुंडाळले होते. क्या बात आहे, आई कधीही रडलेली कुठल्याही मुलांना दिसत नाही तर तो असा त्याच्यावर एक शेर. इरशाद, ग्रहांची ही दशा असते कसे मानू. ग्रहांची ही दशा असते कसे मानू दिशा त्यांची बदलते मानले होते. क्या बात आहे, वाह. दिसेनासे कुठे झाले तर ते आता, दिसेनासे कुठे झाले तर ते आता मला कोणी म्हणाले आपले होते. आणि शेवटचा शेर, तुझ्या त्या पावलांना जाणले मृत्यू, तुझ्या त्या पावलांना जाणले मृत्यू कधीची वाट पाहत थांबले. धन्यवाद. कार्यक्रम हवा हवा असा आहे, तोपर्यंत त्याची रजा घेऊयात आपण. आपण सर्व मान्यवर इथे आलात आणि गझल गझलेंचे प्रकार आणि तुमच्या स्वतःच्या गझला आम्हाला सांगितल्यात.
त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही सगळे रसिक प्रेक्षक ज्यांच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम अपूर्ण आहे, तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार की तुम्ही इथे आलात. आमच्यामध्ये सुद्धा नवीन गजलकार कदाचित तयार होतीलच आणि तुमचं मार्गदर्शन आम्ही वेळोवेळी घेऊच. पुन्हा भेटूच आपण पुढे तुमच्या स्वतःच्या गजला ऐकायला नक्कीच. भावार्थ कडून मी सगळ्यांचे आभार मानते आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाईल.